सर्वांना जय भीम। आपल्याला कल्पना आहे की उद्या 20 मार्च आणि 20 मार्च 1927 रोजी महाड चौदार तळे इथे पाण्याचा सत्याग्रह आपल्या देशात झाला आणि हा जो सत्याग्रह आहे हा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झाला। महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील महाड या शहरातील चौदार तळे हा जो तलाव आहे हा एका अर्थाने भारताच्या राष्ट्रीय पटलावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक क्रांतिकारी असं हे ठिकाण झालेलं आहे आज की त्याला राष्ट्रीय स्तरावर आणि महाराष्ट्राच्या जनमानसात वेगळा एक परिचय मिळालेला आहे। आणि हे जे ऐतिहासिक हा जो तलाव आहे हा तलाव पाणी सर्वांसाठी खुलं व्हावं यासाठी हे आंदोलन झालं आणि हे जे आंदोलन आहे ते आंदोलन आपल्या देशाचा सार्वजनिक जो परिचय आहे तो जगाला करून देणारा हा अत्यंत क्रांतिकारी असा सत्याग्रह आहे। सर्वांसाठी पाणी खुलं व्हावं म्हणून हे आंदोलन झालं। आता हे आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या देशामध्ये विषमता म्हणून जे जे काय आहे त्या विषमतेचा परिचय करून देणारा हा सत्याग्रह आहे। आणि म्हणून आपण सत्याग्रहाची तुलना केली तर आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केला। दोघांमधला जो फरक आहे जो एक आहे की इंग्रजी सत्तेविरुद्ध महात्मा गांधी इथल्या सगळ्या भारतीयांना चेतवतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताची जी हजारो वर्षांची सत्ता आहे मनुस्मृतीची सत्ता आहे त्या सत्तेचा विषमतेचा परिचय आपल्या देशबांधवांना करून देण्यासाठी हा सत्याग्रह करतात। म्हणूनच हा केवळ पाणी पिण्याचा सत्याग्रह नाही तर तो माणसाच्या मूलभूत अधिकारांचा संघर्ष आहे। तो संविधानामध्ये आपल्याकडे आपल्याला माहीत आहे की माणसाचे मूलभूत अधिकार काय याचा परिचय भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करून देतात परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हा विषय अत्यंत महत्त्वाचा होता आणि आजच्या घडीला जे वातावरण भारतामध्ये आहे हिंदुत्वाचं वातावरण आहे आणि ज्या पद्धतीनं आसाराम बापूंसारख्याच महाराजांचे मेळावे आज महाराष्ट्रात होत आहेत आणि त्या सभांची जी गर्दी आहे ती गर्दी पाहून असं वाटतं की पुन्हा एकदा आपण त्या मनुस्मृतीच्या युगात चाललेलो आहोत का। आणि चालू असो तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सत्याग्रह केलेला आहे 1927 त्याची आठवण आजच्या दिवशी अत्यंत महत्त्वाची आहे। आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर जे बाबांचे वगैरे सोहळे आपल्या देशात चालू आहेत आणि चमत्काराचे दाखले तिथे देत आहेत आणि लोकसुद्धा मोठ्या संख्येने अशा प्रकारच्या कार्यक्रमांना जात आहेत परंतु या सगळ्या कार्यक्रमांचा उद्देश विषमता हाच आहे। सर्वसामान्य लोकांना मागासवर्गीयांना अधिकार नाकारण्याचा विषय तिथे आहे आणि म्हणून हा जो सत्याग्रह आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। याची थोडक्यात पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर साधारणपणे 1923 त्या काळी इंग्रज सरकार होतं आणि या सरकारनं सगळे पानवटे खुले करण्याचा सरकारी निर्णय घेतलेला आहे परंतु असा निर्णय झालेला असताना सुद्धा या निर्णयाचा फायदा घेऊन आमचे सगळे मागासवर्गीय लोक ते पाणी पिण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जात नव्हते। त्यांच्यामध्ये एक अलिखित अशी दहशत होती की बाबा जरी हा अशा प्रकारचा कायदा पारित झाला असला तरी सुद्धा जे सवर्ण आहेत ते आपल्याला पाणी पिऊ देणार नाहीत ही गोष्ट लोकांच्या मनात दृढ झाली होती। आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आजही आपल्या देशामध्ये आहेत की ज्या करू नये असं धार्मिक जे संकेत आहेत हिंदू वैदिक धर्माचे संकेत आहेत ते मागासवर्गीयने ज्या गोष्टी करू नयेत त्या संकेतानुसार चालू आहेत। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संघर्ष केवळ पाणी पिण्याचा संघर्ष केलेला नसून तो समस्त मागासवर्गीयांचा जो आत्मविश्वास आहे गेलेला आत्मविश्वास आहे किंवा मनातली जी गुलामगिरी आहे ती गुलामगिरी घालवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पाण्याच्या हक्काचं आंदोलन हे तिथे केलेलं आहे। आणि म्हणून हे जरी आंदोलन 1927 असलं तरी वर्तमान काळात राजस्थान उत्तर प्रदेश या भागामध्ये ज्या घटना घडत आहेत पाण्याच्या हक्कांसाठी मागासवर्गीयांना तो अधिकार नाकारला जातोय मुस्लिमांना नाकारला जातोय हे पाहता 1927 हे चौदार तळ्याचं जे आंदोलन आहे ते जुनं कधीच झालेलं नाही ते सतत नव्याने करण्याची गरज आहे। आणि आपण जे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी हे आदर्श आंदोलन आहे। खरं म्हणजे मी काही असा म्हणजे व्याख्यानं देणारा माणूस नाही रोज संघर्ष करणारा माणूस आहे आणि म्हणून माझ्यासाठी रायगड जिल्ह्यातली चौदार तळ्याचं आंदोलन ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो दृष्टिकोन आहे एकंदरीत भारतामधली जी सामाजिक धार्मिक गुलामगिरी आहे ती उघड करण्यासाठी त्यांनी जो दृष्टिकोन इथे वापरला त्याच्यावर मी बोलणार आहे। खरं म्हणजे मी रायगड जिल्ह्यातलाच असल्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या रायगड जिल्ह्याचं जे मुख्य ठिकाण अलिबाग
या तालुक्यातला असल्यामुळे आणि या तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी होती विरुद्ध आंदोलन केलेलं असल्यामुळे नेहमीचा या आंदोलनावर माझी चर्चा असते. माझ्या जगण्याची ही प्रेरणा आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रायगड जिल्ह्यातली आंदोलनं सांगायची झाली तर प्रामुख्याने हे 14 तळ्याचं आंदोलन केंद्रस्थानी आहे. त्यानंतर जमिनींचं आंदोलन म्हणजे खोतांच्या ताब्यात असलेल्या जमिनी कुळांना देण्याचा विषय असेल आणि जंगलांचं आंदोलन चिरनेर जंगल सत्याग्रह जो मी उरणला राहतो आणि उरणच्या इथून जवळच आज 8 किलोमीटरवर चिरनेर जंगल सत्याग्रह आपल्या लोकांनी केला आणि जंगलावर आमचा अधिकार आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात केसेस शेतकऱ्यांवर झाल्या. अनेक लोक त्यामध्ये हुतात्मे झाले, गोळीबार झाला आणि या सगळ्या केसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढल्या. आणि म्हणून जमीन, जंगल आणि पाणी म्हणजे हे जे तिन्ही अधिकार आहेत आणि त्यानंतरचं मनुस्मृती दहन म्हणजे धार्मिक अधिकार, ही सगळी आंदोलनं रायगड जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि म्हणून भविष्यामध्ये समस्त मागासवर्गीयांचं 85% मागासवर्गीयांचं जर प्रेरणेचं स्रोत काय होणार आहे तर हे 14 तळे हे जे रायगड जिल्ह्यातलं महाड येथील ठिकाण हे प्रेरणास्त्रोत होणार आहे. आपल्याला माहित आहे की हिंदू समाजामध्ये चारधाम यात्रा किंवा अनेक मंदिरांची यात्रा करण्याचा प्रघात आहे आणि अशाच प्रकारचा संस्कार समस्त हिंदू धर्मीय लोकांमध्ये रुजू पाहतोय. परंतु या सगळ्या परंपरांना छेद देण्याचं काम, रूढी परंपरांना छेद देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून त्या धार्मिक रूढी परंपरेमध्ये एक अशी पण परंपरा होती की या सार्वजनिक ठिकाणी मागासवर्गीयांनी पाणी प्यायचं नाही, ही धार्मिक रूढी परंपरा होती. आणि ती रूढी परंपरा ज्या पद्धतीनं उच्चवर्णीय जाती आहेत, समाज आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी या देशावर लादली होती, त्यांचं जे लादणं होतं ते त्यांची स्वतःचं वर्ण वर्चस्व टिकवण्यासाठी, पाण्यावरचं वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांच्या दृष्टीने ती फायद्याची गोष्ट असेल. परंतु मागासवर्गीयांच्या दृष्टीने ती कोणतीच फायद्याची नव्हती तर तोट्याची होती, गुलामीची होती. परंतु ही गुलामीची परंपरा जपणारा आपला समाज आहे हे या निमित्ताने मी आधी सांगू इच्छितो की अशा अनेक गुलामीच्या परंपरा आपण जपत आलेलो आहोत आणि ही जपण्याची समाजाची वृत्ती आहे. या वृत्तीच्या विरोधात लढणारा नेता असावा लागतो आणि म्हणून भारतामध्ये नेते अनेक झाले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची मानसिक गुलामगिरी आहे, भारताच्या 85% जनतेवर लादलेली धार्मिक गुलामगिरी ही एतदेशीय गुलामगिरी आहे, म्हणजे आपल्या देशातल्या लोकांनी लादलेली गुलामगिरी आहे. ही गुलामगिरी उघडण्याचं जे स्वातंत्र्य युद्ध छेडलेलं आहे त्यामध्ये पाण्यावरच्या अधिकाराचं स्वातंत्र्य युद्ध म्हणून या 14 तळ्याच्या आंदोलनाला प्रचंड महत्व आहे. आणि म्हणून सार्वजनिक ठिकाणी पाणी प्यायला मिळावं म्हणून अहिंसक सत्याग्रह करण्याचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि यामधला जो संघर्ष आहे तो फार महत्वाचा आहे. आता आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्या काळामध्ये समस्त मागासवर्गीय लोक होते आणि आत्ता 14 तळ्याला खरं म्हणजे आता जे धर्मांतरित बौद्ध समाज आहे हा मोठ्या संख्येने जात असला तरी माझं या पाठीमागं या आंदोलनावर बोलण्याचं कारणच असं आहे की या आंदोलनामध्ये सगळ्याच मागासवर्गीय जातींनी मोठ्या संख्येने उद्या सहभागी व्हावं हे आवाहन करण्यासाठी हे माझं बोलणं आहे. कारण स्वतःला आम्ही मागासवर्गीय आहोत हा जो विषय आहे तो खरं म्हणजे आम्ही मागासवर्गीय का आहोत हे समजून घ्यायचं असेल तर साहजिकच आहे की ज्याना ज्याना आजही सार्वजनिक ठिकाणी पाण्यात पाणी पिण्याचा अधिकार नाकारला जातो त्या त्या जातीने समजून घेतलं पाहिजे की स्वतःला आपण हिंदू म्हणत असलो तरी या विषमतेच्या तत्वामुळेच आपल्या मागासवर्गीय असण्याची खरी ओळख समाजाला होते. आणि म्हणून आगरी समाजाचा नेता म्हणून मी या इतिहासातल्या आंदोलनाची आठवण करून देतो. 1927 हे महाडचं आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आगरी, कोळी, भंडारी, कुणबी हे कोकणातले स्त्री मागासवर्गीय कुळ भूमिहीन लोकसुद्धा सहभागी होते. आणि म्हणूनच दत्ता पाटलांना मी प्रश्न विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर हे आंदोलन केलं. आता जमिनीच्या आंदोलनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आगरी कोळी लोक सगळे एकत्र लढलो मग 14 तळ्याच्या आंदोलनामध्ये आपला सहभाग होता का? शेवटी लिखित साहित्य जे आहे लिखित साहित्य ओबीसींकडे फार कमी प्रमाणात आहे. ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळचे सगळे जे त्यांची जी वृत्तपत्रं आहेत त्यामध्ये ह्याच्या सगळ्या नोंदी ठेवलेल्या आहेत परंतु जातीने आहे याची मांडणी दिसत नाही. फक्त चरी संपामुळे आम्हाला पूर्णपणे कळलं की बाबा अलिबागमध्ये हा चरी संप झाल्यामुळे आगरी कोळी लोक तिथे नेतृत्वाच्या ठिकाणी होती आणि नेतृत्वाच्या ठिकाणी असल्यामुळे आपल्या सहभागाची ऐतिहासिक माहिती आज मिळते. असं असून सुद्धा रायगड जिल्ह्यातले आगरी लोक आजही हा विषय लोकांना समजावून सांगत नाही आणि त्याच्यामुळे होतं काय की ठाणे जिल्ह्यातले आमचे आगरी कोळी लोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मैत्री याबद्दल ते बोलताना दिसत नाहीत आणि म्हणून ते असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचा आमचा काही संबंध नाही. आणि म्हणून अशांसाठी हे माझं बोलणं गरजेचं आहे. आणि म्हणून उद्या जे आंदोलनाचा दिवस साजरा होता त्यामध्ये
खोती विरुद्ध आंदोलनात ठाणे, रायगड, मुंबई आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथले ज्या पद्धतीने आगरी, कोळी, कराडी, भंडारी, कुणबी समाज हे भूमिहीन लोक कुळ सहभागी होती, तशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात नसतील पण छोट्या प्रमाणात सुद्धा आमचे नेते तिथे सहभागी असणार यात मला अजिबात पिळपात्र शंका वाटत नाही. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर नारायण नागूंचे ज्येष्ठ चिरंजीव ॲडव्होकेट दत्ता पाटील यांना मी विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना विचारलं मी की दादा, अस्पृश्यता म्हणून ज्या ज्या गोष्टी आपल्या देशात होत्या त्या वाईटच, परंतु या अस्पृश्यतेचे चटके आगरी समाजाला बसले की नाही? तेव्हा त्यांनी सांगितलं की निश्चितपणे 14 तळ्याच्या आंदोलनात त्यांचे वडील नारायण नागू पाटील हे बाबासाहेबांच्या सोबत असावेत, परंतु त्यांच्यानंतर सुद्धा दत्ता पाटलांना हा अनुभव आला की शाळेमध्ये 8वीला असताना अलिबाग तालुक्यातल्या गावात ते पाणी प्यायला ज्यावेळी गेले शाळेतल्या एका शेजारी माणसाकडे, ब्राह्मण माणसाकडे, तेव्हा लहान मूल म्हणून त्यांनी पाणी मागितलं आणि पूर्वी प्रघात होता, पाणी लोक हक्काने मागायचे, परंतु त्यामध्ये सुद्धा उच्चवर्णीय लोक हा मुलगा कोणाचा, त्याची जात कोणती याचा विचार करायचा. सामान्यपणे लहान मुलं, स्त्रिया यांच्या मनामध्ये ही जातीची भावना नसते, परंतु जो उच्चवर्णीय समाज आहे ज्यांच्याकडे पाण्याचे साठे आहेत त्यांच्यामध्ये मात्र ही भावना होती. आणि म्हणून दत्ता पाटलांना पाहिल्यानंतर त्या ब्राह्मण माणसाने सांगितलं, तू खाली उभा राहा, मी तुला तांब्याने वरून पाणी ओतून देतो, म्हणजे तांब्याला स्पर्श करू नये पाणी पिताना, हा शूद्र आहे, हे त्यांनी त्याच्या एकंदरीत राहण्यावरून पाहिलं. आणि मी ते पाणी वरून ओतुलेलं पाणी मी प्यायलो आणि तेव्हा मला पहिल्यांदा ही जातीची जाणीव झाली. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्यक्ष सहवास दत्ता पाटील यांना लाभलेला होता आणि नारायण नागूंच्या सगळ्या विचारसरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना पूर्णपणे समजले होते. परंतु त्यांनी मला कायम आठवण करून दिली की मला सुद्धा ह्या विषमतेचा त्रास, म्हणजे अस्पृश्यतेचा चटका आगऱ्यांना सुद्धा, ओबीसींना सुद्धा बसला होता. आणि म्हणून चौदारतळ्याचं आंदोलन हे आजच्या काळामध्ये केवळ बौद्ध बांधवांसाठी नाही, त्यामध्ये ओबीसींनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झालं पाहिजे, कारण आमचा पूर्व इतिहास आहे त्यामध्ये याच उच्चवर्णीयाने आम्हाला जशा जमिनी नाकारल्या त्याच पद्धतीने पाणीसुद्धा नाकारलं होतं आणि त्याच पद्धतीने जंगल नाकारले होते आणि धार्मिक अधिकार तर सगळेच नाकारले होते. आणि म्हणून या निमित्तानं या चौदारतळ्याच्या आंदोलनामध्ये ज्या जातींचे उल्लेख आहेत आणि जे स्वतःला उच्चवर्णीय आज समजतात परंतु पुढारलेल्या जाती आहेत त्यांचे सुद्धा सहभाग यामध्ये होता. त्यामध्ये चंद्रसेनीय कायस्थ प्रभू, शिकेपी समाजाचे कार्यकर्ते ए व्ही चित्रे हे यामध्ये सहभागी होते. समाजसेवा मंडळाचे चित्पावन ब्राह्मण जी एन सहस्त्रबद्धे आणि महाड नगरपालिकेचे अध्यक्ष असलेले शिकेपी सुरेंद्रनाथ टिपणीस हे सुद्धा उपस्थित त्यामध्ये होते. या निमित्ताने आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्चवर्णीय उच्चवर्णीय समजलेल्या पुढारलेल्या जातीतले लोक सुद्धा या जाती या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना कुठल्या पद्धतीने समजवलं असेल हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या गोष्टी सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. महानगर परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी सार्वजनिक जागा अस्पृश्यांसाठी खुल्या असल्याचे जाहीर केले आणि महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना येण्याचे निमंत्रण दिले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो निर्णय आहे तो घेतलेला आहे की आपल्याला कोकणामध्ये हे जे महाड हे ठिकाण आहे हे ठिकाण या पाण्याच्या सत्याग्रहासाठी त्यांनी निवडलं. मी नेहमीच या गोष्टीचं विश्लेषण करताना सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातले अत्यंत दृष्टी नेते आहेत. अजूनपर्यंत म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला 70 ओलांडली असली तरीसुद्धा भारतीय लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती समजलेत हा मोठा प्रश्न आहे. कारण भारतातल्या विषमतेवर काम करणं म्हणजे लोकांच्या धार्मिक श्रद्धा आणि धार्मिक रूढी परंपरा यांच्या विरोधात काम करणं म्हणजे स्वतःकडे समाजाचा रोष स्वीकारणं, रोष ओढून घेणं अशा प्रकारचा प्रकार आहे. आणि हा जो प्रकार आहे तो अत्यंत भयानक आहे, कारण धर्माचा राग आपल्याकडे इथे हिंदू समाज मोठ्या संख्येने या देशात त्यावी होता, अत्यंत कट्टर होता, आजही तेवढाच आहे आणि त्या समाजामध्ये सुधारणा घडावी आणि म्हणून त्यातले दोष उघड करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलेलं आहे हे सगळ्यात धोकादायक काम आहे. आणि म्हणून आपण क्रांतिकारक लोकांना आदरांजली वाहतो की इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य मिळवताना अनेक लोक फासावर गेले, अनेक लोक गोळीबारात मरण पावले, परंतु ते इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध होतं, त्यांना प्रतिष्ठा होती, देशासाठी मरण स्वीकारणं, सैनिक होणं हे प्रतिष्ठित लक्षण आहे, परंतु देशातल्या अंधश्रद्धा, धार्मिक अंधश्रद्धा आणि चुकीच्या रूढी परंपरा, मानवतेच्या विरुद्ध असलेल्या रूढी परंपरा याच्या विरुद्ध संघर्ष करून कुठलीच प्रतिष्ठा मिळत नाही तर टीका सहन करावी लागते. आणि ही टीका सहन करण्याचं मनोधैर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आलं कुठून हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 14 तळ्याचं जे आंदोलन आहे ते आंदोलन अत्यंत महत्त्वाचं आहे.
आता थोड्याफार प्रमाणात ओबीसी जातीतले अनेक लोक या परिवर्तनाच्या लढाईत काम करतात, परंतु या लढाईमध्ये आपल्या हिंदू बांधवांकडून कुठलाच मान मिळत नाही, प्रतिष्ठा मिळत नाही आणि धर्माच्या विरोधात गेला म्हणून टीका सहन करावी लागते. त्याच्यामुळे 14 तळ्याचा महाडला जाण्याचा हा जो मार्ग मुंबईपासून पनवेल नागोटणे असा जात असला तरी तो रस्त्याने जायला जरी सोपा असला, गाडीने जायला सध्या सोपा असला, आता रेल्वेची पण सुविधा आहे आणि रस्त्याने पण जाता येतं, परंतु प्रत्यक्षात हा जो मार्ग आहे हा अत्यंत खडतर मार्ग आहे, कारण तो हिंदू धर्मव्यवस्थेचा उघड भेद करणारा मार्ग आहे आणि हिंदू धर्मातल्या ज्या कुप्रथा आहेत त्या कुप्रथा देशाबरोबरच जगाला सांगणारा मार्ग आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 तळ्याच्या आंदोलनाची दखल जगातल्या वृत्तपत्रांनी त्या काळात घेतली, देशातल्या लोकांनी घेतली आणि सामाजिक क्रांतीचा हा सत्याग्रह आहे अशा प्रकारचं वर्णन त्यावेळी केलेलं आहे. परंतु त्यावेळी आजच्यासारखा मीडिया जितका प्रभावी, आज आपण फेसबुकवर व्हॉट्सअपवर हे सगळं एकमेकांना पाठवू शकतो, त्या काळात तशा प्रकारचं प्रवासाची साधनं नव्हती आणि वृत्तपत्र सुद्धा त्या प्रमाणात नव्हती किंवा ही बातमी 14 तळ्याची बातमी छापण्याची मानसिकता उच्चवर्णीय जातीमध्ये नव्हती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या निर्णयावर वर्तमान काळात अनेक लोकांनी आपलं म्हणणं मांडलं पाहिजे, त्याचं विश्लेषण केलं पाहिजे आणि ते विश्लेषण हे आजच्या देशाला भारताला फार गरजेचं आहे. आणि याच्यामुळेच आजच्या संविधानाचं महत्त्व आणि नेतृत्वाचं जे काम आहे ते काय असलं पाहिजे, दिशा काय असली पाहिजे हे स्पष्ट होणार आहे. आणि म्हणून समाजातील काही उच्चवर्णीय लोकांनी, अस्पृश्य लोकांनी तळ्यातील पाणी प्रदूषित केले अशा प्रकारचं प्रचार त्या काळात केलेला आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याच्या इथे पाणी प्यायलं, उंजळभर पाणी प्यायलं आणि त्या पाणी प्यायल्यानंतर बाकीच्या त्यांच्या सगळ्या लोकांनी, हजारोच्या संख्येने आलेल्या लोकांनी त्यांचं अनुकरण करून 14 तळ्याचं पाणी प्यायल्यानंतर हे पाणी प्रदूषित झालेलं आहे, अशुद्ध झालेलं आहे अशा प्रकारचा प्रचार उच्चवर्णीय ब्राह्मणांनी केला जो नेहमीच आपल्याकडे होत होतो. आणि म्हणून आजच्या विज्ञान युगामध्ये ही गोष्ट खरं म्हणजे हा अत्यंत गंभीर विषय आहे, परंतु यामध्ये मी सांगणार आहे तो आता विनोदाचा विषय की हे पाणी अशुद्ध झालं आहे आणि ते पाणी शुद्ध करणं हे गरजेचं आहे. म्हणून त्या काळातल्या ब्राह्मणांनी गोमूत्र आणि शेण वापरलं होतं, म्हणजे 14 तळ्याचं पाणी शुद्ध करण्यासाठी गायीचं गोमूत्र आणि शेण वापरलं होतं. ही गोष्ट जर लहान मुलांना आपण आपल्या सांगितली तर ते म्हणतील की अरे बाबा, जे 14 तळ्याचं पाणी मागासवर्गीय लोकांनी अस्पृश्यांनी प्यायलं म्हणून तुम्ही अशुद्ध म्हणता हे तर विज्ञान विरोधी आहेतच, परंतु ते पाणी अशुद्ध झालं किंवा अपवित्र झालं आणि म्हणून ते शुद्ध करण्यासाठी तुम्ही गोमूत्र आणि शेण वापरलं, ही गोष्ट सुद्धा प्रचंड हास्यास्पद आहे आणि विज्ञानाच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून जे कोणी ब्राह्मण्याचा अभिमान किंवा धर्माचा किंवा हिंदुत्वाचा अभिमान आज बाळगतात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, वर्तमान जग हे अत्यंत पुढे गेलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे मिनरल वॉटरसाठी आपण घरामध्ये सुद्धा आज वेगवेगळी साधनं वापरतो आणि पाणी क्षार मिश्रित पाणी आहे हे शुद्ध करून पिण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी खूप खर्च करतो आणि त्या मशीनच्या आहेत त्या 10,000 पासून 4 ते 5 लाखापर्यंत घरातल्या मशीन सुद्धा आहेत आणि हे पाणी चांगलं पिण्याचा आपला प्रयत्न असतो किंवा पाणी गरम करून पितो, परंतु त्यामध्ये गोमूत्र आणि शेण टाकून पाणी पवित्र होते. ही जी त्या काळातल्या ब्राह्मणांची जी पद्धत आहे ती ब्राह्मणांची पद्धत किती मागासलेली आहे हे आता ऐकून आपल्याला हसायला येतं, परंतु ती जी पद्धत आहे ती पद्धत आजही बदललेली नाही. या गोमूत्राचं आणि शेणाचं समर्थन करणारे अनेक बुवा महाराज आजही वेगवेगळ्या चॅनलवर आहेत. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाण्याचं हे आंदोलन हे केवळ मानवतेचं आंदोलन किंवा मानवी हक्कांचं आंदोलनच नाही तर या देशातला धर्म किती अशुद्ध, किती बरबटलेला, किती मागासलेला आहे हे सांगणारं पण आंदोलन आहे. आणि म्हणून या आंदोलनाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दया भारतातल्या हिंदू वैदिक धर्माची ओळख साऱ्या जगाला करून दिलेली आहे की जेव्हा जग स्वच्छ पाण्यासाठी, स्वच्छ घरातल्या पाण्यासाठी, चांगल्या सुखसोयी जगामध्ये नळाने पाणी पुरवठा करायच्या सुखसोयी धरणं बांधली जात होती लोकांसाठी, त्या काळातले इथले ब्राह्मण किती मागासलेले होते, तर या भागातल्या मागासवर्गांनी कुणीही पाणी पिऊ नये. म्हणजे मागासवर्गीय म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो की हे माझं व्याख्यान किंवा हे जे बोलणं जे पाहत असतील त्यांच्यासाठी सांगतो, केवळ अस्पृश्य म्हणजे आपले SC कॅटेगरीतले लोक पाण्यापासून वंचित होते हा गैरसमज आहे, तर या पाण्यापासून वंचित OBC आगरी कोळी भंडारी लोक सुद्धा होते, त्यांना सुद्धा पाणी पिऊन दिलं जात नव्हतं. त्याच्यामुळे मी फेसबुकवर बोलत असताना किंवा लिहित असताना नेहमी चर्चा होते की मी वंचितमधून निवडणूक लढल्यामुळे अनेक आगरी लोक माझी टिंगल करतात, आले वंचितवाले किंचितवाले आले असं अवहेलना करतात आणि त्यांना हे दाखवायचं असतं की आम्ही आगरी कोळी हे कट्टर हिंदू आहोत, आम्ही वंचित नाही, आम्ही मागासवर्गीय नाहीत, आम्ही OBC पण नाहीत असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यामध्ये जो दलित शब्द मधल्या काळात वापरला जायचा तर आम्ही दलित नाही, तर दलित हे वेगळे लोक आहेत, परंतु दलित हा जो शब्द आहे किंवा मागासवर्गीय शब्द आहे त्याची व्याप्ती देशामध्ये इतकी मोठी आहे की 85% जो हिंदू समाज आहे तो समस्त 85% OBC SC ST हा मागासवर्गीय आहे. किंबहुना आपण आता दलित शब्द वापरत नसलो तरी पण तो सगळा एकच भावार्थ त्याचा होतो
की ज्यांना ज्यांना पाणी जंगल जमीन आणि मानवी अधिकार नाकारले आहेत असे वंचित समूह म्हणजेच दलित किंवा मागासवर्गीय लोक. त्याच्यामुळे मी एवढं निश्चित सांगू शकतो आताच्या समस्त भारतीयांना किंवा ओबीसींना किंवा समस्त स्त्रियांना की आता 14 तारखेच्या ठिकाणी जाणारे जे लोक आहेत ते बौद्ध समाजाचे लोक आहेत, आंबेडकरी चळवळीचे लोक आहेत, परंतु केवळ त्यांचंच हे तीर्थक्षेत्र नाही तर समस्त मागासवर्गीय भारतासाठी 14 तळे हे अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे. कारण लढणाऱ्या कार्यकर्त्यांना, लढणाऱ्या नेतृत्वाला तिथून संघर्षाची प्रेरणा भेटते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं असं म्हणतात की आपल्याकडे एक पद्धत आहे की एका दगडात 2 पक्षी मारले, तर पक्षी मारण्याच्या आपण विरोधातच आहोत, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ आम्हाला मागासवर्गीयांना आमचा मानवी अधिकार येथे दिलेला नाही तर हिंदू धर्मातल्या ज्या कुप्रथा आहे त्या कुप्रथा व्याख्यानं देऊन समजवता येत नाहीत किंवा त्याच्यावर पुस्तकं लिहून ते आपल्या मागासवर्गीय बांधवांना वाचता येत नाहीत. वाचण्याची सवय नाही किंवा वाचण्याचा अधिकारच आम्हाला नाकारलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कृती करून एखादी गोष्ट अशिक्षित माणसाला कशी समजवावी हे जे स्किल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आहे ते पाहिल्यानंतर असं वाटतं. मी शिक्षक असल्यामुळे मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर हे या देशातले खरे शिक्षक आहेत, आद्य शिक्षक आहेत. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला. आद्य शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचं नाव आम्ही नेहमी आदराने घेतो. परंतु या समाजाला शिक्षित करण्यासाठी येणाऱ्या अनेक पिढ्या आम्हाला समाजाचं शिक्षक, समाज शिक्षक होणं हे काळाची गरज आहे. आणि म्हणून यामधले खऱ्या अर्थाने दृष्ट शिक्षक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत आहे की हिंदू धर्मामध्ये विषमता आहे. आत्तासुद्धा मी हा शब्द वापरला, फेसबुकवर हे क्लिप व्हायरल आपण कराल ही माझी इच्छा आहे, परंतु तुम्ही जेव्हा हे सांगाल की आजच्या हिंदू वैदिक धर्मामध्ये विषमता आहे, ही गोष्ट तुम्ही सांगितली तर लोकांना पटत नाही, ते आपल्याला विरोध करतील. परंतु ही विषमता समजवण्याची जी पद्धत आहे ती पद्धत अशीच आहे की जर विषमता नाही आणि समता आहे तर तुम्ही आम्हाला पाण्यासारखा नैसर्गिक न्यायाचा जो अधिकार आहे तो तुम्ही आम्हाला का देत नाही, हा प्रश्न हिंदू धर्मियांना, हिंदू विचारवंतांना मी विचारू इच्छितो. आणि ही जी ओळख आहे 1927 आंदोलनातली, सत्याग्रहातली, हा मिठाच्या सत्याग्रहापेक्षा मोठा सत्याग्रह मला पाण्याचा वाटतो. कारण या देशातल्या 85% लोकांना जर या हिंदू धर्मियांनी पाणी नाकारलं होतं तर हा काय परकीय लोकांनी केलेला आपल्यावर आघात नव्हता, मुस्लिमांनी, मोगलांनी, फ्रेंचांनी, डचांनी किंवा इंग्रजांनी आमच्यावर लादलेला अत्याचार नव्हता, तर या देशातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णांनी हा आमच्यावर अत्याचार चालला होता. आणि म्हणून इंग्रजांनी 1923 सार्वजनिक पानवटे सगळ्यांसाठी खुले केले तरी सुद्धा प्रत्यक्षात हा कायदा येऊ नये किंवा हा कायद्याला आमची मान्यता नाही अशा प्रकारचं वागणं उच्चवर्णांचं होतं. तर मागासवर्गीयांचं असं म्हणणं होतं की जरी इंग्रजांनी हा कायदा केला असला, आपला पाणी पिण्याचा अधिकार दिला असला, तरी आम्ही ते पाणी पिणार नाही एवढी मनावरची दहशत लोकांच्या मनावर होती. आणि या मनावरचा हा जो संस्कार आहे यालाच महात्मा ज्योतिबा फुलांनी मानसिक गुलामगिरी म्हटलेली आहे. आणि हिंदू धर्माची अशी मोठी गुलामी आज महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणात आहे. किंबहुना ही गुलामी वाढवण्यासाठी देशातल्या हिंदुत्ववादी सगळी सरकारं आपापल्या परीने काम करत असतात. सरकारी योजना, सरकारी प्रसारमाध्यमं, आता तर शिक्षण, या सगळ्यांचा प्रभावीपणे वापर या मागासवर्गीय लोकांच्या मनावरील ही गुलामगिरी आहे ती दृढ करण्याचा प्रयत्न असतो. आणि म्हणून हे जिवंत असेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपण बोललं पाहिजे. याच्यामध्ये ऐकणाऱ्यांना छोटेपणा नाही आणि बोलणाऱ्यांना मोठेपणा नाही, परंतु या सगळ्या बोलण्यातून कोणाला कधी प्रेरणा भेटेल आणि तो लढायला लागेल आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात शब्द वापरलेले आहेत की मानवी हक्कांची ही जी आंदोलनं आहेत ती एकाच दिवसात, एकाच महिन्यात, एकाच वर्षात किंवा 50 वर्षात यशस्वी होणार नाहीत अशी तुमच्या मनामध्ये न्यूनगंड असेल तर तो सोडून द्या. निसर्गाला हवीशी वाटणारी निसर्ग न्यायाची आंदोलन 100% यशस्वी होतील, त्याला वेळ जाईल पण ती यशस्वी होतील, हा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना, सत्याग्रहांना त्या काळात दिलेला आहे. कारण या चळवळीचा अभ्यास करत असताना ती गोष्ट मला जाणवली की बाबासाहेबांची जी दूरदृष्टी आहे ती दूरदृष्टी आजही देशाला गरजेची आहे. आमच्याकडे भारतीय संविधान आहे, आमच्याकडे लोकसभा आहे, राज्यसभा आहे, विधानसभा आहे, विधान परिषद आहे, आमच्याकडे प्रशासन आहे, आमच्याकडे कलेक्टर्स आहेत, IAS ऑफिसर्स आहेत, IPS ऑफिसर्स आहेत, आमच्याकडे चांगली पत्रकारिता आहे. परंतु पाण्याच्या हक्कासाठी संघर्ष करणारे मागासवर्गीय ठिकठिकाणी मार खाताना, पोलिसांचा मार खाताना, उच्चवर्णांचा मार खाताना, निर्वस्त्र होताना अनेक भगिनी आज आपण देशामध्ये पाहतो आहोत. आणि म्हणून आज जे बुवा बापूंचं युग, हिंदुत्ववाद किंवा त्याचं समर्थन, हिंदू गर्जना यात्रा वगैरे सगळ्या ठिकाणी होत आहेत, संभाजीनगरमध्ये ती आंदोलनं चालू आहेत, ही जी धार्मिक आंदोलनं पाहिली तर हिंदू धर्मीयांची जी ही जी हे आहे, भावना आहे, ते वृद्धिंगत करण्याचं काम अनेक हिंदुत्ववादी विचारवंत करताना दिसतात, राजकीय पक्ष शिवसेना भाजपसारखे लोक करताना दिसतात, परंतु त्यामध्ये त्यांना 14 तळ्याची आठवण येत नाही. आणि म्हणून आज खेडमध्ये शिवसेनेची म्हणजे एकनाथ शिंदे, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झालेली आहे. लोक तिथून परत येतील, जातील, त्याच मार्गाने गेले असतील आणि येतील सुद्धा, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्याच्या त्या ठिकाणाला
कुणी भेट देतील असं मला वाटत नाही, कारण त्यांचा तो विषयच राहिला नाही. परंतु आपण एक लक्षात घेतली पाहिजे की आता ती सभा 6 सभा सुरू झाली कदा की सभा संपलेली असेल आणि सभेच्या ठिकाणी गेलेल्या लोकांनी आज 19 मार्च आहे खरं म्हणजे त्या ठिकाणाला भेट दिली पाहिजे. याचं कारण आहे आपल्या देशाचं किंवा महाराष्ट्राचं शासन राबवत असताना तुम्हाला जर शासन म्हणजे काय, शासन कशा पद्धतीने राबवावं हे समजून घ्यायचं असेल तर संविधानकारांचा जो या देशाबाबतचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि दृष्टिकोन आहे या देशानं इथल्या 85% मानवी समूहाला पाणी जमीन जंगल आणि धार्मिक अधिकार नाकारले होते आणि याचं उदाहरण म्हणजे 14 तळ्याचं आंदोलन आहे. आणि म्हणून पाणी आमच्या लोकांनी प्यायलं म्हणजे मागासवर्गीयांनी जर 14 तळ्याचं पाणी प्यायलं तरी ते अशुद्ध होतं, प्रदूषित होतं, अपवित्र होतं असं म्हणणारे ब्राह्मण ते पाणी शुद्ध करण्यासाठी चक्क गोमूत्र वापरतात आणि शेण वापरतात. एवढंच नाही तर वेगवेगळे मंत्र पठण करतात आणि ते पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात. माझं आजही सांगणं आहे शंकराचार्य पूर्वीचे नसले तरी आज शंकराचार्यांनी स्थापन केलेले अनेक मठ या देशामध्ये आहेत, अनेक मंदिरं आहेत आणि अनेक महाराज आहेत. म्हणजे आसाराम बापू आणि ते वेगवेगळे महाराज कोकणातले आमचे ज्यांना हे महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासन देतं ते सगळे महाराज, त्यांना माझं सांगणं आहे की हिंदू मंत्रांमध्ये खरोखर ताकद असेल, शक्ती असेल, तर पावसाचं पडलेलं गढूळ पाणी जेव्हा नदीतून वाहतं, लाल भडक पाणी जेव्हा गढूळ पाणी नद्यातून पुराचं पाणी वाहतं, त्या पाण्याला आपलं शुद्ध करण्याचं किंवा पांढरे शुभ्र नितळ स्वच्छ करण्याचं सामर्थ्य तुमच्या मंत्रांमध्ये आहे का? असं असेल तर महाडची ती सावित्री नदी पुराणी तुडुंब भरून वाहत असते, मागच्या काळात तिथला पूलच वाहून गेला, ते लाल भडक पाणी एका क्षणात पवित्र करण्याचे मंत्र तुमच्याकडे असतील तर अशा पुराच्या वेळी ते पाणी तुम्ही पवित्र करून दाखवा. किंवा समुद्राचं जे खारट पाणी आहे, आता मी उरणलाच आहे, माझ्या बाजूला समुद्र आहे आणि समुद्राचं पाणी आपल्याला नळाने आपण घरात आणून पिऊ शकत नाही किंवा कपडे धुण्यासाठी वापरू शकत नाही, तुमच्या मंत्रांमध्ये एवढं मोठं सामर्थ्य असेल तर ते समुद्राचं खारट पाणी तुम्ही शुद्ध करू शकता का? आणि म्हणून हिंदू धर्मातल्या या पवित्रतेचा अभ्यास आताच्या वर्तमानातल्या तरुणांनी केला पाहिजे. ज्याला ते लोक पवित्र म्हणतात म्हणजे शेण गोमूत्र किंवा मंत्रपठण यांनी पाणी शुद्ध करता येतं आणि अस्पृश्यांनी किंवा मागासवर्गांनी पाणी प्यायलं तर ते अशुद्ध होतं असं ज्यांचं म्हणणं आहे त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही अशा प्रकारचं गढूळ पाणी गटाराचं पाणी शुद्ध करत असाल, पवित्र करत असाल तर त्या मंत्रांमध्ये ताकद असेल ते करून दाखवा आणि नसेल तर हे सगळे मंत्र खोटे आहेत, हे सगळे मंत्र कुठलाही परिणाम करणारे नाहीत. आणि म्हणून आता ते महाराज कुठले तरी आलेत आपल्या महाराष्ट्रात आणि त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चॅलेंज केले, वस्तू ओळख दाखवा, ते वस्तूंची ओळख राहिली बाजूला. आजही पूजा पूजेमध्ये पवित्रतेसाठी तांब्यामध्ये गोमूत्र घेऊन त्या आंब्याच्या पाण्याने शिंपडायचं आणि घर पवित्र करायचं अशा प्रकारचे विधी आणि मंत्र ब्राह्मण करत असतात. अशा प्रकारच्या मंत्रांमध्ये पावित्र्याचं हे सामर्थ्य असेल तर त्यांनी हा जो समुद्र आहे खाऱ्या पाण्याचा तो गोडा करून दाखवावा आणि त्या गोडा केला तर संपूर्ण किनारपट्टी हिरवीगार होऊन जाईल आणि खारी पाणी आमच्या शेतात येतं आणि शेती नापीक होते, पण ते गोडा असेल तर ते शेती पिकवता येईल. परंतु असं सामर्थ्य या धर्मामध्ये असेल तर आपण ते करून दाखवा. या निमित्ताने मी आपल्याला हे सांगू इच्छितो की पवित्रतेची जी कल्पना हिंदू धर्मीयांनी उच्चवर्णीयांनी जी आपल्या समाजात पाळलेली आहे तो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्च जाती नेहमी पवित्र असतात आणि मागासवर्गीय सगळे अपवित्र असतात, अस्वच्छ असतात आणि त्यांनी पाण्याला स्पर्श केल्यानंतर ते पाणी सुद्धा अस्वच्छ होतं, अन्न सुद्धा अस्वच्छ होतं. अशा प्रकारची धार्मिक भावना या देशामध्ये जी पेरलेली आहे त्याला आव्हान देण्याची गरज आज आपल्याला आहे. आणि म्हणून 14 तळ्याचं आंदोलन या धार्मिक अंधश्रद्धांना आव्हान देणारं आंदोलन आहे आणि त्याच्याकडे त्या नजरेने सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी महाड इथे जी परिषद घेतलेली आहे त्या परिषदेमध्ये पाणी प्यायलेले आहेत ते आणि सगळ्यांनी त्यांचं अनुकरण करून ते पाणी पिऊन सत्याग्रह केला. परंतु त्याच्या अगोदर हे जे हे आहे पाणी आहे ते पाणी सर्वांसाठी खुलं आहे असं महाड नगर परिषदेने पण सांगितलं आणि त्या काळातल्या इंग्रज सरकारने पण सांगितलं. परंतु ते काही ह्या इथल्या उच्चवर्णीयांनी परंपरागत उच्चवर्णीय लोकांनी मानलं नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह करून सुद्धा ते तळ खाजगी मालमत्ता आहे असं सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्या काळात गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं आणि त्यामुळे तो सत्याग्रह काही काळ थांबवावा लागला. आणि म्हणून 1937 मुंबईमध्ये मुंबई उच्च न्यायालयात हा दावा गेला, हा खटला गेला आणि त्या खटल्याने निर्णय दिला की हा जो पाण्याचा तलाव आहे किंवा हौद आहे हा अस्पृश्यांसह सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे. या तत्कालीन न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाने मुंबईमधून निर्णय दिला. बंधू आणि भगिनींनो तुम्हाला सांगतो की आज अयोध्येचा जो खटला आहे तो आपल्याकडे गाजला की अयोध्येच्या खटल्यामध्ये आपल्याला माहित आहे जो निर्णय आला तो न्यायालयाला सरकारने प्रभावित केलेला निर्णय होता आणि म्हणून इंग्रजांच्या काळातली न्यायालये अत्यंत न्याय करणारी न्यायालय होती आणि म्हणून
त्या न्यायालयात सुद्धा अशा प्रकारचं सरकार धार्जिण्य न्यायमूर्ती असते तर कदाचित निर्णय वेगळा आला असता. धार्मिक भावनांचा आदर करून महाडचं चौदार तळ हे उच्चवर्ण यांचं आहे अशा प्रकारचा निर्णय आजच्या सुप्रीम कोर्टाने किंवा उच्च न्यायालयाने सुद्धा दिला असता. कारण इंग्रजांचा जो दृष्टिकोन आहे, समतेचा दृष्टिकोन आहे देशातल्या, राज्य इंग्रजांचा असलं त्यांना आम्ही शत्रू म्हणत असलो तरी उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो भारतातल्या हिंदू वैदिकांच्या भावनेचा आदर न करता, सत्य आहे पाणी हे नैसर्गिक अधिकार म्हणून सगळ्यांसाठी खुलं आहे अशा प्रकारचा निर्णय दिला. अयोध्येच्या निर्णयामध्ये जो निर्णय आहे तो तुम्ही पाहिला असेल की अयोध्या ज्या ठिकाणी आहे त्याच्या जमिनीखाली खोदलेला असताना तिथे बौद्ध बुद्धांच्या बौद्ध लेण्यांच्या किंवा बौद्ध अवशेष किंवा कलाकृती किंवा मंदिर यांचे अवशेष सापडले. त्यानंतर तिथे बाबरी मस्जिदीचे अवशेष होते, प्रत्यक्ष ताबा बाबरी मस्जिदीचा म्हणजे मुस्लिमांचा होता आणि हा ताबा नष्ट करून त्यावर अतिक्रमण करून बाबरी मस्जिद पाडणाऱ्यांच्या हातात या मंदिराचा अधिकार दिला गेला. हा जो खटला आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज असते तर असा निर्णय त्याचा आला नसता, म्हणजे 57 काळची जी स्थिती असते त्यांनाच ते अधिकार मिळालेले असते. परंतु हा निर्णय न्यायालयाने न्यायालयाने सरकारने प्रभावित करणारा निर्णय होता हे आपण पण जाणता. आणि अशाच प्रकारचा निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आहे आत्ताचा, म्हणजे शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या वादामध्ये जो निवडणूक आयोगाने निर्णय दिला तो सुद्धा जे सरकार आपल्या देशामध्ये त्यांनी प्रभावित केलेला निर्णय. आणि म्हणून त्या काळामधल्या उच्चवर्णीयांच्या भावनांची हिंदू धर्मीयांची मानसिक भावना किंवा त्याचा आदर न करता जो अपेक्षित निर्णय तो आलेला आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांचं सरकार आहे त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो खटला जिंकलेला आहे. आणि म्हणून 1932 ते 1939 या काळात कोकणामध्ये जे खोती विरुद्ध आंदोलन झालेलं आहे त्या खोती विरुद्ध आंदोलनातसुद्धा कुळांच्या बाजूने निर्णय झाला आणि आम्हा लोकांना आगरी कुळांना जमिनी भेटल्या. आता जमीन ही पाण्याशिवाय होत नाही आणि म्हणून पाण्याचा अधिकाराचं हे आंदोलन आहे हे कोकणातल्या जमिनीसाठी आजही महत्त्वाचं आहे. कोकणामध्ये ज्या जमिनी आहेत त्या अत्यंत कमी प्रमाणात, परंतु कोकणामध्ये जमिनीसाठी धरणं हे फार कमी प्रमाणात आहेत किंवा दुबार पिकं घेण्याची पद्धत नाही. आणि दुबार पिकाची पद्धत ऊसाची शेती पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात जी ऊसाची शेती आहे ऊसाची शेती करणारे उच्चवर्णीय मराठा समाजाचे लोक जास्त प्रमाणात आहेत. परंतु कोकणावर या बाबतीत आजही अन्याय आहे आणि कोकणातल्या शेतीला पाणी नसल्यामुळे केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारा इथला शेतकरी शेतीमध्ये पोट भरत नसल्यामुळे मुंबईकडे रोजगारासाठी आलेला आहे. आणि म्हणून कोकणातल्या तरुणांनी प्रत्येक गावामध्ये आपल्या गावाच्या वाट्याचं पाणी आपल्याला आजही मिळते का याचा अभ्यास वर्तमानात केला पाहिजे. आणि म्हणून चौदार तळ्याचं आंदोलन हे कोकणासाठी खाली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत आणि वर रायगड ठाणे पालघर मुंबईपर्यंत आपल्याला पाण्याचा अधिकार आजही मिळाला का हे पाहण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण पाण्याचा अधिकार हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही सुद्धा माणसं आहोत हे सांगण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. कारण त्या तलावामध्ये उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे पाणी पित होते, परंतु त्या तलावामध्ये गायी म्हशी गुरढोरं सुद्धा पाणी पित होती. परंतु त्यामध्ये मागासवर्गीयांना अस्पृश्यांना पाण्याचा अधिकार नव्हता. हा न्याय या इथल्या उच्चवर्णीय धार्मिक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा होता आणि ही जी रूढी आहे ही मोडून काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आणि म्हणून हिंदू धर्माला वैदिक धर्माला जसं शिवधनुष्य जे आहे ते शिवधनुष्य दोन बाजूला तुकडे करण्याचं काम एक अवघड असं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिकदृष्ट्या केलेलं आहे. आणि म्हणून या प्रश्नाकडे धर्मातल्या रूढी परंपरा तोडण्यासाठी केवढी मोठी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावली असेल याची कल्पना आपण केलेली बरी. आणि म्हणून मानवी मूलभूत हक्कांचे हे आंदोलन आहे, चौदार तळ हे त्याचं आंदोलन आहे हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. वरच्या जातींच्या धर्माची रीत आणि ती रीत ही आदर्श आहे तोच धर्म आहे असं मानणारे आजही लोक मोठ्या संख्येने आहेत आणि रीत बदलणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण आपल्याकडे कुठलंच समर्थन वाईट गोष्टीचं समर्थन करायचं असेल तर कुठलाच शब्द नसतो, पण गावामध्ये आजही अशी परंपरा आहे की अशी रीत आहे अशी परंपरा आहे म्हणून ती संस्कृती म्हणून आम्ही पाळली पाहिजे. आणि या संस्कृतीच्या नावाखाली विषमता गावामध्ये सांभाळणारे लोक गावकीमध्ये आज आहेत आणि कोकण अशा प्रकारच्या गावक्यांनी भरलेलं आहे. आणि म्हणून त्यांना त्यांच्या शब्दात सांगतो की ही जी तुमची परंपरा ही रीत आहे विषमतेची आहे ही विषमतेची रीत बदलण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून 85% मागासवर्गीयांना आकाशातली मुक्ती सांगणारा धर्म महाडमध्ये त्या काळात होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड कोकणातलं जे महाड शहर आहे रायगडच्या पायथ्याशी असलेलं शहर आहे हे निवडलेलं आहे. त्याच्या पाठीमागं तुम्ही आजची वर्तमान परिस्थिती पाहिलीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त आंदोलनं केली. माझा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी वाचल्यानंतर रायगड ठाणे पालघर या सगळ्या कोकणाची गॅजेटसुद्धा मी वाचली ज्यामध्ये परकीय इतिहासकारांनी कोकणाचा इतिहास लिहिलेला आहे. याच्यामध्ये लेण्यांचा उल्लेख आहे आणि लेण्यांच्या काळात म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात आणि त्या अगोदर भगवान बुद्धांच्या काळात हा जो प्रदेश आहे अपरांत प्रदेश कोकण हा अत्यंत मानवी अधिकारांच्या दिशेने उच्च कोटीला पोहोचला होता.
आणि भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाने इथली जी लोक आहेत हे अरंत पदाला पोहोचले होते. आणि म्हणून कोकण भूमी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठिकाण निवडण्याचं कारणच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहासाचा अभ्यास प्रचंड होता, किंबहुना भारताचाच नाही तर जागतिक इतिहासाचा अभ्यास होता. आणि म्हणून कोकण ही भूमी वेगळी आहे आणि म्हणून चौदा तळ्याचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणात केलं याला फार मोठा आशय आहे. आणि म्हणून आजच्या काळात तुम्ही पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणात जी आंदोलनं केली त्या आंदोलनामध्ये मला जाणवणारी गोष्ट आहे की कुळ कायद्याचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, आमच्याकडे जमीन आली आणि जमीन आमची आमच्याकडे जी आली ती उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडून आली, त्यांच्या ताब्यात असलेली खोती सावकारीची जमीन लढून संघर्ष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि पाणी आल्यानंतर कोपऱ्यात कुठेतरी विहीर खोदून किंवा एखादा ज्याला आमच्याकडे छोटा डोरा म्हणतात किंवा छोटा खड्डा खोदून आमच्या हक्काचं पाणी आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला कारण आमच्याकडे जमीन आली. परंतु ज्यांच्याकडे आजही जमीन नाही त्यांना पाणी कुठून मिळणार हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या पाण्याची जी विषमता आहे ती तुम्ही पाहिलीत तर उसाच्या शेतीला 60% पाणी आज वापरलं जातं आणि 60% जमीन ही मराठा समाजाच्या हातात आहे. ही सुद्धा एक प्रकारची विषमता आज महाराष्ट्रात आहे. आणि ही विषमता पाहिजे असेल तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करेन की आपण सभेतून निघाला नसाल तर महाडच्या चौदा तळ्याच्या आंदोलनाला आपण भेट द्या. त्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर तुम्हाला त्याचा साक्षात्कार होईल की हेच ते ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आमच्या लोकांनी मागासवर्गांनी पाणी पिण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर प्रचंड मोठा हल्ला ह्या आंदोलनानंतर झालेला आहे. तो विषय मी पुढे घेणारच आहे. परंतु उच्चवर्णीयांची गुलामगिरी करणारा हा जो 85% वर्ग आहे, मागासवर्गीय आहे, समाज आहे, याला जागं करण्याचं काम या आंदोलनाने झालेलं आहे. आणि म्हणून सामाजिक विद्रोह काय असतो, म्हणजे समाजामध्ये विषमतेच्या रूढी परंपरा तोडण्यासाठी विद्रोह काय असतो, तो विद्रोह करण्याच्या कामामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक उत्तम संघटक म्हणून सहस्रबुद्ध्यांना घेतलेला आहे, टिपणीसांना घेतलेला आहे, चित्रींना घेतलेला आहे. आणि मी आजचं जे चौदा तळ्याचं जे आंदोलन आहे त्यानिमित्ताने मी अनेक लोकांना सांगतो की उद्या सगळे लोक मोठ्या संख्येने चौदा तळ्याच्या ठिकाणी जातील, भाषणं करतील, मानवंदना देतील आणि परत येतील. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एखादी कार्यक्रम कसा करायचा यासाठी जे संघटन कौशल्य वापरलेलं आहे ते मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. माझ्या वाचनात आले, मी काय त्या घटनेचा साक्षीदार नव्हतो, परंतु जे लिहिले त्यातून मुद्दे काढलेत आणि मी आपल्या लोकांना जे चांगलं होईल ते सांगण्याचा प्रयत्न करतो की साधारणपणे 1-2 महिने अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहस्त्रबुद्धे, टिपणीस आणि चित्रे यांना गावागावात जाऊन लोकांना प्रबोधन करण्याचं काम दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की लोकांना संघटित करा आणि जो उच्चवर्णीय समाज आहे त्या उच्चवर्णीय समाजाला थोडंसं जागरूक करा की आपल्याला कायदा जर 1923 झाला आहे सार्वजनिक पाणवठे खुले करण्यात, तर तुम्ही उच्च जातीतल्या लोकांना पण सांगा की आपलं कर्तव्य आहे की मागासवर्गीयांना त्या चौदा तळ्याच्या पाण्याचं अधिकार देणं हे आपलं काम आहे, तुम्ही उच्चवर्णीय समाजाला समजावून सांगा. अशा प्रकारचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. म्हणजे अचानक ठरवलं उद्या साधा 20 मार्च आहे आणि चला आपण गाडी काढायची आणि महाडला जायचं, अशा एक दिवशीय आंदोलनाची ही कृती नाही, तर त्याला मोठी पार्श्वभूमी आहे. तिथल्या उच्चवर्णीयांना त्यांनी समजवलं. मी या सगळ्या चॅनलवरच्या लोकांना मी माझा एक अनुभव सांगतो कारण तो तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की माझे नेते आदरणीय नारायण नागू पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकरांबरोबर काम केलं, त्याच पद्धतीने त्यांच्या नंतरच्या पिढीमध्ये दत्ता पाटील आणि दिवा पाटील यांनी काम केलं. परंतु काम करत असताना त्यांनी सांगितलं की धर्माच्या विरोधी कुठलं कृत्य केलं तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतात आणि म्हणून धार्मिक विषय टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि म्हणून दत्ता पाटलांची आजची नातवंड आहेत, त्यांच्या नातवंडांचं नाव आहे सिद्धार्थ आणि गौतम वकील आहेत ते, आणि दिवा पाटलांच्या घरामध्ये आजही बुद्धमूर्ती पाहायला मिळते. परंतु हे दोन नेते साधे नेते नव्हते तर महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते. आणि ह्यांनी जर ठरवलं असतं तर यांनी चांगलं उत्तर धार्मिक पद्धतीने सुद्धा त्यांना देता आलं असतं. परंतु त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं जर आपण अशा प्रकारचे विषय काढले तर ओबीसींची जी राजकीय मानसिकता आहे, धार्मिक मानसिकता आहे, त्याच्यावर परिणाम होऊन आपला पराभव होण्याचा, राजकीय पराभव होण्याचा धोका असतो. आणि म्हणून त्यांनी हे विषय टाळले. आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये ठरवलं की बाबा आपण ह्या कुठल्याही विषयाची भीत ठेवायची नाही आणि जास्तीत जास्त समाजाला जागं करण्याचा प्रयत्न करायचा आणि राजकीय अपयश आलं तरी ते सोसायचं. आणि आपण मात्र जी खरी मुक्ती आहे, म्हणजे दत्ता पाटील मला सांगून गेले की माझ्या दृष्टीने मुक्ती कोण पते हे पुस्तक माझं आवडीचं पुस्तक आहे. मी ते 100 वेळा वाचल्यानंतर मला दत्ता पाटील समजले त्या छोट्याशा पुस्तकातून की दत्ता पाटलांना समाजाची खरी मुक्ती म्हणजे आगरी कोळी समाजाची, ओबीसी समाजाची खरी मुक्ती हवी होती. आणि म्हणून राजकीय सेजचं आंदोलन असेल किंवा शिडकोचं आंदोलन असेल किंवा कुळ कायद्याचं आंदोलन असेल, या आंदोलनातून आर्थिक भौतिक अधिकार जरी आमच्या समाजाला मिळाले असले तरीसुद्धा खरी मुक्ती जी आहे ती मुक्ती कोण पते यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की तुमच्या डोक्यामध्ये असलेली गुलामी, तुमची विचार करण्याची पद्धत ती वैदिक हिंदू धर्माच्या जुनी रूढी परंपरांची असेल, विषमतेची असेल, तर तुम्ही समाजाला मुक्तीकडे नेऊ शकत नाही, स्वातंत्र्याकडे नेऊ शकत नाही. आणि म्हणून मुक्ती कोण पते हे बाबासाहेबांचं जे भाषण आहे ते थोडक्यामध्ये आपल्या सगळ्या मागासवर्गीय जातींना एक दिशा देणारं भाषण आहे. आणि ते भाषण मी लक्षात ठेवलं आणि दत्ता पाटलांचा तेवढा संदेश माझ्या लक्षात आला आणि मी ठरवलं की आपण आंदोलन करताना केवळ एक दिवशी आंदोलन करता त्याची तयारी खूप अगोदरपासून केली पाहिजे. आणि म्हणून
नवी मुंबई विमानतळामध्ये असलेली गिरुमाता बौद्धलेणी हा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबरोबर ज्या लेण्यांचा इतिहास इथल्या लोकांना कळावा त्यानिमित्ताने भगवान बुद्धांची ही भूमी आहे, कोकण ही भूमी भगवान बुद्धांची आहे आणि म्हणून ते आंदोलन करण्याचा मी निर्णय घेतला। त्या आंदोलनाच्या अगोदर 2 महिने साधारणपणे 10,000 पत्रकं मी आमच्या आगरी कुळी कराडी लोकांमध्ये वाटली आणि सांगितलं की ही लेणी ह्या ही जी परंपरा आहे सागरी व्यापाराची आंतरराष्ट्रीय व्यापाराची आपली आहे, आगरी कुळी कराडींची आहे आणि ही लेणी वाचवणे हे आपलं कर्तव्य आहे आणि अशा प्रकारची पत्रकं वाटली, नेत्यांना समजावून सांगितलं। त्याच्यामुळे 29 दिवस सिडको कोकण भवन इथे चाललेल्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, बौद्ध समाजाने मोठा पाठिंबा दिला। या पाठिंब्याचं मी स्वागतच केलं पण मला सगळ्यात जास्त गोष्ट इथे सांगायची आहे की अगोदर प्रचार केल्यामुळे त्या आंदोलनाला हिंदू म्हणून आगरी कोळी कराड्याचा कराडी समाजाचा एकाचाही विरोध झाला नाही आणि विरोध न करण्यासाठी आपण अगोदर जी मेहनत घेतो ती मेहनत अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये सहस्त्रबुद्धे टिप्पणी चित्रे यांच्यावर जी जबाबदारी सोपवली की तुम्ही तुमच्या उच्चवर्णीय पुढारलेल्या समाजाला समजावून सांगा की पाणी हा नैसर्गिक मानवी अधिकार आहे, तो आपण आपल्या भारतीयांना म्हणजे मागासवर्गीय बांधवांना दिला पाहिजे, त्यांनी तसा प्रचार केला सुद्धा, तशी तयारी केली होती त्या सभेची आणि म्हणून हा जो विषय आहे हा उच्च वर्णीयांसाठी पण महत्वाचा आहे आणि मागासवर्गीयांसाठी महत्वाचा आहे। आज संविधानाचा युग आहे, आज धर्माचा बोलबाला असला तरी संविधानिक गोष्टी आहेत, नियम आहेत, कायदे आहेत, ते पूर्ण देशाला लागू असल्यामुळे आत्ता तुम्ही कोणाही कायद्याने पाणी नाकारू शकत नाही। परंतु 14 तारखेच्या आंदोलनाची स्थिती पण तीच आहे, 1923 ला हे सगळं ओपन केलेलं आहे, सार्वजनिक पाणवठे ओपन केलेले आहेत, इंग्रज सरकारने केले आहेत, परंतु हिंदू उच्चवर्णीय समाज तो ते कायदे मानत नव्हते आणि कायदे मानत नाहीत म्हणून आपल्या लोकांनी आता आंदोलन करून आपले अधिकार हातात घेतले पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रह करतात आणि त्याच्या अगोदर काळजी घेतात की अशा प्रकारचा विरोध उच्चवर्णांकडे होऊ नये आणि म्हणून या आंदोलनामध्ये उच्चवर्णांनी लादलेल्या नरक यातनातून तुम्ही मुक्त आहात हा शब्द फार भयानक आहे। खरं म्हणजे अस्पृश्यतेचे चटके ज्यांनी बसलेले आहेत ज्यांना बसलेले आहेत किंवा विषमता म्हणजे काय ही ज्यांना माहीत आहे त्यांना कल्पना असेल की म्हणजे मी एवढं सांगतो की मला आठवतं की आमच्याकडे देवदंडाला किंवा अलिबागमध्ये ब्राह्मणांची घरं होती, ब्राह्मणांच्या घरातच घराच्या पाठीमागं स्वतःच्या हक्कांची विहीर असायची आणि त्या विहिरीवर रहाटाचे बैल असायचे, गोल असे बैल फिरायचे आणि रहाटाने ते पाणी काढून त्यांच्या घरामध्ये नळाद्वारे जाऊ देण्याची योजना ब्राह्मणांकडे होती। पण मला आठवतं की माझी आई लहानपणी रात्री 2 वाजता 3 वाजता म्हणजे दिवसभर लोक पाणी भरायचे म्हणून गावापासून 6 ते 7 किलोमीटर असलेल्या विहिरीमध्ये रात्री 2-3 वाजता ती आपली हे असते सुपारीचं झाडाचं एक अशी साल हे असते त्याला विडी बोलतो आम्ही, त्या विडीच्या जसं पाणी खेताचे बादले असतात तसंच बादलीला केलेले असतात आणि त्यांनी कमीत कमी 20 ते 25 फूट खोल 30 फूट खोल विहिरीमधलं पाणी रात्री 3 वाजता आमच्या महिला म्हणजे आई मावशी आज्या हे डोक्यावर आणायच्या, गावामध्ये पाणी प्यायची सोय नव्हती परंतु ब्राह्मणांकडे मात्र घरातच त्यांच्या पाण्याची सोय असेल, अशा प्रकारची विषमता आमच्या महिलांच्या वाट्याला आली। आणि त्यानंतर मला आठवतं की साधारणपणे 84-85 मध्ये आमच्या गावामध्ये नळ आला, उमटे धरण म्हणून बांधलं गेलं तिथून नळ आला, त्यानंतर लोकांना घरामध्ये गावामध्ये पाणी आलं, ते पण घरोघरी नाही आलं तर गावातल्या मुख्य ठिकाणी पाणी आलं, पण त्या अगोदर पाण्याची प्रचंड कुचंबणा कोकणामध्ये होती, ज्या कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतो, नद्या तुडुंब भरून वाहतात, त्या समुद्राला मिळतात, परंतु आपल्याला पाण्याचा अधिकार नव्हता, आपण दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामं करायचो, आपल्याकडे स्वतःच्या विहिरी नव्हत्या, परंतु उच्चवर्णीय जातींकडे अशा प्रकारची पाण्याची व्यवस्था होती। आजही कोकणाकडे पाहिल्यानंतर मला खूप दुःख होतं कारण मी जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात प्रवास करतो त्यावेळी ऊसाची उन्हामध्ये भरलेली शेती, उन्हामध्ये वाहणारे कालवे पाहतो आणि कोकणामध्ये पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे ते पाहिल्यानंतर मला ह्या 14 तारखेच्या आंदोलनाची आठवण होते आणि माझ्या लक्षात येतं की अजूनही आम्हाला पाणी नाकारलं जाते आणि पाणी नाकारल्याची विषमतेची ही जी वाईट रीत आहे ती कोकणाला अजून कळलेली नाही असं मला जाणवतं आणि म्हणून 14 तारखे आंदोलन हजारो पत्रकं काढून हजारो पुस्तकं लिहून प्रथम कोकणाला तरी समजवलं पाहिजे आणि कोकणाला जर आम्ही समजवलं तर ते मुंबईला समजेल आणि मुंबईला जर समजलं तर संपूर्ण देशाला आपल्याला समजवता येईल। आजही पाणी हा उच्चवर्णीयांसाठी त्यांचा तो खेळ झालेला आहे, म्हणजे त्यांना मनसोक्त पाणी वापरता येतं, त्यांना शेतीला वापरता येतं, उद्योगाला वापरता येतं, पण अजूनही गरिबांच्या घरात पाणी प्यायला मिळत नाही आणि म्हणून बोले प्रस्तावानुसार 1923 लाच 14 तळे हे सर्वांसाठी अस्पृश्यांसाठी देखील खुले केलं होतं, तरी लोक आपले अधिकार घ्यायला पुढे येत नव्हते आणि म्हणून मी या बोलण्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की लोकांना अधिकार असून सुद्धा लोक ज्यावेळी ते अधिकार घ्यायला पुढे येत नाही त्याचा अर्थ देशामध्ये धार्मिक सामाजिक प्रभाव हा उच्चवर्णीयांचा आणि आजही देश तसाच आहे, अधिकार घ्यायला लोक पुढे येत नाहीत आणि पुढे येत नाहीत त्या लोकांना नेतृत्वाची आजही गरज आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या समोर या देवदेवतांच्या धार्मिक वैदिक मनुस्मृतीच्या प्रथा परंपरांमध्ये हे दाखवून दिलं की खरं म्हणजे मागासवर्गीयांना नेतृत्वाची प्रचंड गरज आहे। आज मी सांगतो आपल्याला की ठाणे जिल्ह्यात आम्ही
लोढा हा बिल्डर विरुद्ध आंदोलन करतो की त्यांनी दुसरीकडे 5 कोटी रुपये गुंठ्याला भाव आहे नेरूळ सारख्या ठिकाणी आणि कल्याण डोंबिवलीमध्ये 1 लाखांनी तो आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतोय. त्या भागामध्ये प्रचंड कडक असं हिंदुत्व आहे, धार्मिक भावना प्रचंड आहे आणि असं असताना आमच्या लोकांना जमिनीचा भाव मिळत नाही, त्या जमिनी कवडीपाऊल भावाने विकतात किंवा त्यांना विकाव्या लागतात. आणि त्या लोढ्याच्या विरुद्ध मी आंदोलन सुरू केलं, आत्ताच 1-2 महिने सुरू झालं आणि लोढ्यांनी माझ्याकडे माझ्या विरोधात 5 कोटी अब्रू नुकसानीचा दावा कोर्टात लावला, कल्याण कोर्टात लावला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे 14 तळ्याचं आंदोलन केलं त्यांच्या विरुद्ध सुद्धा दावा करणारे इथले उच्चवर्णीय होते. त्याच्यामुळे आपल्या लढत असलेल्या लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की विषमतेविरुद्ध आम्ही जेव्हा लढा देतो तेव्हा आपल्या विरुद्ध कोर्टात खटले होतील, बदनामी होते. आणि म्हणून आजही जमिनींचं आंदोलन शिडको विरुद्ध चालवत असताना पोलिसांचा त्रास होतो किंवा सावकारांचा त्रास होतो, तो होतोच होतो. आणि मग आपल्या वर्तमान जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारचा मार्ग निवडला पाहिजे, तर आम्हाला आता बाटलीतलं पाणी किंवा घरामध्ये पाणी आहे, आमच्या घरात व्यक्तिगतरित्या कुठलाही प्रश्न नाही, परंतु आपले समाज बांधव जमिनींसाठी, रोजगारासाठी, पाण्यासाठी, धार्मिक अधिकारांसाठी, शिक्षणासाठी, आरक्षणासाठी संघर्ष करत असतील, तर ते संघर्षाचं जीवन आम्ही निवडलं पाहिजे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या जीवनाला दिलेला संदेश आहे. आणि म्हणून 14 तळ्याचं आंदोलन हे माझ्यासाठी अत्यंत प्रेरणेचा विषय आहे. आणि म्हणून मागासवर्गीयांना आपल्या अधिकारांसोबत जागे करण्यासाठी प्रात्यक्षिक म्हणून मूलभूत हक्कांची आंदोलनं गरजेची आहे आणि त्याचे दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मला इथे सांगायचं आहे. कारण हा विषय खूप मोठा आहे आणि याच्यावर काही प्रमाणात मुद्दे काढण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि ते मुद्दे मी आपल्याला सांगतोय. आणि म्हणून नेतृत्व करणाऱ्यांसाठी मी जास्त बोलणार आहे. सामान्य माणसाला आपल्या संसारातून, आपल्या अडचणीतून समाजासाठी लढायला वेळ मिळत नाही किंवा त्याला ते शक्य नसतं, परंतु 2005 पासून मी संघर्ष करत असताना मला अनेक आपल्या आंबेडकरी भावांनी जी मदत केली आणि आमच्या आगरीकोळी समाजाने सुद्धा खूप मोठा पाठिंबा दिला, त्यामुळे मला पण आश्चर्य वाटतं की 2005 ते 2023 मी कशा प्रकारचं जगलो, म्हणजे समाजाच्या पाठिंब्यावर मी जगलेलो आहे, त्यामुळे समाजाबद्दल मी कृतज्ञ आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो शब्द मला आठवतोय की या मूलभूत अधिकारांसाठी जेव्हा आम्ही संघर्ष करतो तो संघर्ष वर्तमान काळातल्या लोकांना कळत नसला तरी विजय हा तुमचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले. आणि म्हणून विजयाबद्दल मला पूर्ण खात्री आहे आणि तो विजय मला दिसतो आहे. आणि म्हणून अस्पृश्य लोक वीरेश्वराच्या मंदिरात घुसणार, जी 14 तळ्याच्या आंदोलनातली घटना आहे की अस्पृश्य लोक वीरेश्वराच्या मंदिरात घुसणार आणि ते मंदिर बाटवणार, अशा प्रकारची अफवा पसरून उच्चवर्णांनी लाठी हल्ला 14 तळ्याच्या आंदोलनात केलेला आहे. आणि चित्रपटात तुम्ही पाहिलं असेल की खरं म्हणजे हे आंदोलन अगोदरपासून प्रचार केल्याप्रमाणे अगदी सहस्रबुद्धे चित्रे टिपणीस यांनी प्रचार करून महाडमध्ये सांगितलं होतं की आंदोलन हे पाण्याच्या हक्कासाठी आहे आणि तो पाण्याचा हक्क इंग्रजांनी जाहीर केलेला आहे, महाड नगर परिषदेने जाहीर केलेला आहे, तरी सुद्धा धर्माचा वापर आपल्या आंदोलकांना मारण्यासाठी कशा पद्धतीने होतो ते इथे पाहायला मिळतं की हे लोक वीरेश्वराच्या मंदिरात घुसणार आहेत आणि मंदिर अपवित्र करणार आहेत असं म्हणून हातात काठ्या घेऊन प्रचंड मोठा हल्ला सत्याग्रहावर झालेला आहे. लहान मुलांना तिथे बघितलेलं नाही, स्त्रियांना बघितलेलं नाही, प्रचंड डोकी फोडलेली आहेत, रक्त सांडलेलं आहे लोकांचं. आणि हे आंदोलन अक्षरशः म्हणजे बाबासाहेबांना अशी अपेक्षा नव्हती, खरंपणे शांतपणे पाणी पिऊन लोक आता घरी निघाली होती आंदोलन. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की आपापल्या घरी आपण सुरक्षित जाऊ, परंतु अशा प्रकारचा धार्मिक अफवा पसरवून त्यांच्यावर हल्ला करण्याचं काम महाडमधल्या उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी केलं आहे. आणि म्हणून ज्यावेळी इंग्रज अधिकारी बाबासाहेबांना सांगतात की तुम्ही तुमच्या लोकांना आवरा, खरं म्हणजे आपल्या लोकांनी सांगितलं होतं की बाबासाहेब तुम्ही फक्त आज्ञा द्या, या काठीला काठीचं उत्तर आम्ही देऊ, दगडांना विटांचं उत्तर देऊ, विटांना दगडांचं उत्तर देऊ, अशी तयारी सुद्धा आपल्या लोकांची होती, एवढी लोक लढायला उतरली होती. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं की आंदोलन अहिंसक पद्धतीने मी करणार आहे, कायदा हातात आपण घेणार नाही, कायद्याने आम्हाला अधिकार इंग्रजांच्या काळात 1923 जर दिलेला आहे तर असलेला अधिकार मिळवण्याचं आंदोलन आहे, त्यामुळे अहिंसक पद्धतीने आंदोलन होईल. आणि म्हणून इंग्रज अधिकारी त्या काळातले तिथले पोलीस अधिकारी ते बाबासाहेबांना रिक्वेस्ट करतात की तुमच्या लोकांना आवडा, तेव्हा सांगितलं आपल्या बाबासाहेबांनी सांगितलं की आमची माणसं आता घरी परतत आहेत आणि परतत असणाऱ्या लोकांवर ते मंदिरात जाणार आहेत, मंदिरात घुसणार आहेत असे अफवा पसरवून त्यांच्यावर हल्ला करणारे जे लोक आहेत त्यांना तुम्ही आवडा, अशा प्रकारचं बाबासाहेबांनी त्यांना समजवलंय. आणि आम्ही कायद्याचे पालन करणारे लोक आहोत, आमची परिषद आता संपलेली आहे आणि आता आम्ही घरी जात आहोत, तर आमचा हल्ला करायचा प्रश्न घेत नाही, अशा प्रकारचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देतात. आता वीरेश्वर मंदिरात जायची काय आवश्यकता आहे, हा आंदोलन पाण्याचं आहे असं बाबासाहेब म्हणतात, परंतु ती भाषा त्या तिथल्या पोलिसांना समजणं अवघड होतं कारण विचार करण्याची पद्धती उच्चवर्णीयांच्या बाजूची होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंदोलनाचा हेतू हा त्या पोलिसांनाच काय कुणालाच कळणं अवघड नव्हतं. आज किती वर्षांनी 1927 नंतर आता 2023 आणि फक्त 4 वर्ष बाकी आहेत, पुन्हा ती 100 वर्ष त्याला पूर्ण होतील, तेव्हा मला आता थोडा थोडा अर्थ मला कळायला लागलाय, एका ओबीसी माणसाला, आगरी माणसाला कळायला लागलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाण्याचं आंदोलन, या देशातल्या साधन संपत्ती ही आमचीही आहे, आमची पण त्यावर मालकी आहे आणि आम्ही सुद्धा तुमच्यासारखी माणसं आहोत,
ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांना मला सांगायचं आहे, आम्ही सुद्धा माणसंच आहोत, आम्ही गुरढोरं नाहीत. अशा प्रकारचं अत्यंत भावनिक आवाहन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला कधी कळतील हा मोठा प्रश्न आहे, आणि तो अजूनही कळत नाहीत. आता खरं म्हणजे जे स्वातंत्र्य युद्धातील सगळे नेते आहेत, गांधी, नेहरू, पटेल सगळे आहेत, त्यांच्याकडे पाहून वाटतं की या लोकांच्या डोक्यात आमच्या मागासवर्गीयांचा काही प्रश्न आहे असं नव्हतंच, ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात होतं आणि बाबासाहेबच आमच्यावर प्रेम करत होते, तर बाकीचे लोक हे इंग्रजांची सत्ता घालून आमची सत्ता कशी येईल यासाठी लढत होते. आणि म्हणून बाबासाहेब आमच्यासाठी किती ग्रेट आहेत हे सांगण्यासाठी अशी हजार व्याख्यानं मला द्यावी लागतील, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व आमच्या ओबीसी आगरी कोळी समाजाला कळेल. आणि म्हणूनच विरेश्वर मंदिरात हे लोक जातील आणि ते मंदिर सुद्धा पाठवतील असा अपप्रचार आणि अफवा पसरवून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न उच्चवर्णीकडून झाला. आणि म्हणून या गोष्टी सामाजिक हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या सगळ्या मागासवर्गीय बांधवांनी, ओबीसी, एससी, एसटी लक्षात ठेवल्या पाहिजेत की आपल्याला दाबण्यासाठी धर्माचा उपयोग या देशात आजही केला जातो, पूर्वी केला जात होता, पुढे होणार आहे. आणि म्हणून अशा अफवांपासून आपल्या लोकांना कायम जागे ठेवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या मांडणी करावी लागते. आणि म्हणून जगाने याची दखल घेतली आणि सांगितलं, बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांच्या आंदोलनाच्या जागतिक स्तरावर बातम्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की सामाजिक क्रांतीचा अभूतपूर्व हा असा लढा आहे आणि याचं कौतुक अनेक वृत्तपत्रांनी त्या काळात केलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की सर्व जातींनी या महाडच्या 14 तळ्याच्या आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र यावं आणि या धर्मातल्या देशातल्या सामाजिक विषमता, रूढी परंपरा या फेकून द्याव्यात, उधळून टाकाव्यात आणि खऱ्या स्वातंत्र्याकडे या देशाला न्यावं असं बाबासाहेब आंबेडकर यामध्ये सांगतात. मी पुन्हा एकदा सांगतो की 14 तळ्याचं वर्तमान आंदोलन यामध्ये फक्त बंधू, बौद्ध बांधव किंवा आंबेडकरी बांधव जातात, यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावं हा बाबासाहेबांचा संदेश आहे. आणि म्हणून उद्या आपल्या म्हणजे मुंबईतून निघालेली किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातून आलेली सगळी माणसं ही पनवेल मार्गे जेव्हा महाडला जातील त्यावेळी माझी विनंती आहे की जमेल तसं गाडी थांबवून बाजूची गावं आहेत नागोटना किंवा पेण तालुक्यातले आहेत या महाड तालुक्यातले आहेत त्या सगळ्या लोकांना आम्ही समजावणं गरजेचं आहे की बाबांनो सर्व जातींनी या महाड 14 तळ्यासाठी एकत्र आलं पाहिजे, कारण पाणी हे आकाशातून पडलेलं पाणी याच्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे, केवळ माणसांचा नाही तर पशु पक्षी प्राणी यांचासुद्धा आहे. आणि या देशातल्या जर मागासवर्गीयांना 85% समूहाला पाणी नाकारणारी विचारधारा या देशामध्ये असेल आणि अशा प्रकारचं हिंदू राष्ट्र भविष्यात निर्माण करण्याचा हेतू मोदी आणि शाह किंवा भाजपचा असेल तर हिंदू राष्ट्राचा आदर्श म्हणजेच पुन्हा एकदा 14 तळ्याचं आंदोलन आपल्याला करायची वेळ येणार आहे, कारण आपल्याला पाणी हे नाकारणार आहे, आपल्याला जमिनी नाकारणार आहे, जंगल नाकारणार आहे. आणि म्हणून विषमतावादी हिंदू राष्ट्र हे कधी यायलाच नको आणि अशा प्रकारची वाईट गोष्ट होऊ नये म्हणून आपल्याला संविधानिक राष्ट्राचे प्रयत्न कायम चालू ठेवावे लागतील. त्या संविधानाच्या मांडणीमध्ये मूलभूत अधिकारांमध्ये जे संविधानामध्ये आहे त्यामध्ये 14 तळ्याचं आंदोलन हे अत्यंत अग्रस्थानी आहे. ज्यांना संविधान समजत नाही त्यांनी 14 तळ्याला जावं, तेव्हाच तिथे तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातली विषमता नष्ट करून समता आणण्यासाठी हे संविधान आहोत आणि त्यासाठी त्यांनी आंदोलन केलेत. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधला समाज शिक्षक अत्यंत भावलेला आहे की सामान्य माणसाला नुसतं शब्दांनी सांगून चालत नाही तर कृती करावी लागते आणि कृती करून 14 तळ्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला समजवलेलं आहे त्याला मी माझा सॅल्यूट करतो, जयभीम करतो. बंधू आणि भगिनींनो, सर्व सवर्णांनी त्यानंतरच्या काळामध्ये आपल्या मागासवर्गीयांवर बहिष्कार टाकला, म्हणजे जे आंदोलक होते त्यांना खरं म्हणजे वाईट टाकणं हे रायगड जिल्ह्यात आता मोठं प्रकरण आहे, आता सुद्धा आहे. आणि वाईट टाकणं काय असतं, त्यांच्याशी कोण बोलत नाही, त्यांच्याशी व्यवहार करत नाही, त्यांना शेतावर कामाला बोलत नाही किंवा त्यांच्या शेतावर जात नाही, अशा प्रकारचा त्रास या आंदोलनानंतर आपल्या लोकांना झालेला आहे. आणि ज्या लोकांनी हा त्रास सहन केला असेल खरं म्हणजे गावागावात जाऊन अशा मुलाखती आपण घेतल्या पाहिजेत आणि विचारलं पाहिजे की 14 तळ्याच्या आंदोलनातील आपल्या लोकांनंतर काय त्रास होतो. आजही महाड तालुक्यामध्ये जमिनींच्या अनेक केसेस खटल्या आहेत, उच्चवर्णीय लोक आमच्या मागासवर्गीयांच्या जमिनी लढत आहेत, खरं म्हणजे बौद्ध बांधव त्यामध्ये अत्यंत जागरूक आहेत परंतु चर्मकार बांधवांना हा विषय समजलेला नसल्यामुळे त्यांना ते कळत नाही, वकिलांना समजत नाही हे खटले कसे दाखल करावेत. आणि म्हणून हे विषमतेविरुद्धचे जे खटले आहेत ते खटले लिहिण्यासाठी, समजण्यासाठी आपले जे वकील आहेत त्यांनी 14 तळे आणि भारतीय संविधान यांचं जे रिलेशन आहे, नाते आहेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि भारतातली जी विषमता आहे त्याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. कोकणामध्ये असे अनेक खटले माझ्याकडे येत आहेत आणि मी ते आपल्या वकिलांना समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु मुंबईत ज्यांचा जन्म झालेला आहे, आता अलीकडच्या 70 नंतरचे जन्मले, त्यांना ही विषमता अजूनही समजत नाही. म्हणून कोर्टामध्ये हे खटले खरं म्हणजे संविधानिक खटले आहेत, ते ज्या पद्धतीने गेले पाहिजे तसे जात नाही. आणि म्हणून तर 14 तळ्याच्या पाण्याचा हा सत्याग्रह केवळ पाणी पिण्यासाठी नाही, म्हणजे बाबासाहेब म्हणतात की हे पाणी पिऊन काय आम्ही अमर होत नाही किंवा आम्हाला कधी पाणी प्यायला मिळालेच नाही असा पण भाग नाही, परंतु हा सत्याग्रह आहे. हे सत्याग्रह यासाठी आहे, जसे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे तुम्ही या हिंदू धर्मातले अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आणि उच्चवर्णीय लोक आहेत, आम्ही पण तुमच्यासारखे आहोत हे सांगण्यासाठी हे आंदोलन आहे, हे मानवतेचं आंदोलन आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात.
आणि म्हणून मी वर्तमान काळातल्या अनेक घटना ज्यामध्ये पाणी पिण्यासाठी ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी जीव गमवले, त्यांना सुद्धा मी आदरांजली वाहतो. कारण तुमचा मृत्यू हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालेला. त्यामुळे आपण सगळेजण जबाबदार आहोत की पाण्यासाठी आजही आपले आदिवासी बांधव असतील किंवा मागासवर्गीय अस्पृश्य बांधव असतील किंवा स्त्रिया असतील यांच्यावर जे अत्याचार होतात, जे मारले जात आहेत, त्या सगळ्यांना आम्ही जबाबदार आहोत असं समजून आम्ही वेगाने काम केलं पाहिजे. आणि म्हणून 20 मार्च 1927 आंदोलन आहे हा एक आपल्याला फार मोठा एक धर्मग्रंथ आहे किंवा ही फार मोठी घटना आहे, जो दीपस्तंभ आहे माडचा, की जो आम्हाला या देशामध्ये उच्चवर्णीय लोकांशी, हिंदू वैदिक लोकांशी कशा पद्धतीचा व्यवहार केला पाहिजे आणि आमच्या लोकांना अधिकार देण्यासाठी कशा प्रकारचा संघर्ष केला पाहिजे सांगणारा संघर्ष आहे. आणि म्हणून 9 जून 1920 झालेल्या उत्तर प्रदेशच्या कोसंबीमधील एका घटनेमध्ये सार्वजनिक हँडपंपावर पाणी भरले म्हणून दलित महिलेला मारहाण करून तिला विवस्त्र केल्याची घटना घडली आहे. 2019 मी गोष्ट करतो की हँडपंपावर पाणी भरलं मागासवर्गीय महिलेने म्हणून तिला विवस्त्र करून ती धिंड केली, तिला मारहाण केली, ही या देशातली अलीकडची घटना. आणि म्हणून 14 तळे हे आंदोलन संपलेलं नाही, असे अनेक तलाव महाराष्ट्रात आहेत, असे अनेक तलाव, अशा अनेक विहिरी आहेत या देशामध्ये की तालुका, जिल्हा, गाव या पातळीवर आपल्याला ही आंदोलन करावे लागतील. आणि तिथल्या उच्चवर्णीय लोकांच्या टाळक्यात बसलेला हा कुविचार आहे धर्माचा, तो काढून टाकण्यासाठी आपल्याला अत्यंत कठोर पद्धतीने ही आंदोलनं करावी लागतील, त्याला पर्याय नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे महापुरुष आहेत की जसं जसं या देशाला ते कळत जातील तेव्हा त्यांची उंची ही सगळ्या जे पुतळे आहेत म्हणजे पटेल असतील, नेहरू असतील, गांधी असतील, या सगळ्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या वर उंच असा सगळ्यात मोठा पुतळा आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, जो आमच्या मनामध्ये आहे, जो हृदयामध्ये आहे. आणि म्हणून जाती धर्मावरून अशा प्रकारे भेदभाव करणं हे मुळातच आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांच्या तत्वांच्या विरोधात आहे. वर्तमान काळात मला काही संदेश या देशातल्या उच्चवर्णात द्यायचा आहे की आता तुम्ही जर पाणी नाकारलं, तुम्ही दरवर्षी कौम हिंदू आहे किंवा आम्ही वैदिक आहोत किंवा आम्ही धार्मिक आहोत अशा कल्पना, खुळचट कल्पना तुमच्या डोक्यात असतील तर एक सांगतो की आता या धर्माचं जे अधिकार आहेत ते बाजूला ठेवा. आता संविधानाने हा देश चालतो आणि म्हणूनच राज्यघटनेतील मूलभूत हक्काची जी तत्व आहेत त्यांच्या विरोधात ह्या घटना घडत आहेत. आणि या घटनांचा आम्ही जाहीर निषेध केला पाहिजे. सुप्रीम कोर्टात याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश जे सगळे ब्राह्मण आहेत त्यांना पण कळलं पाहिजे की तुम्ही ज्या जातीत जन्मलेल्या त्या जातींनी आजही या देशामध्ये विषमता सांभाळून ठेवलेली आहे, विषमतेचं समर्थन केलेलं आहे. आणि म्हणून अशा विषमतेला नाकारण्यासाठी आपल्याला सगळ्या न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून आपले लोक बसवावे लागतील, तेव्हा त्यांना ही गोष्ट कळेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं, देशाची राज्यघटना लिहिली, इथली न्यायव्यवस्था, इथली पोलीस व्यवस्था, इथली प्रशासन व्यवस्था, इथली राजकीय व्यवस्था जी खऱ्या अर्थाने संविधानाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली, त्यानंतरचं आपलं कर्तव्य आहे की आपण या सगळ्या ठिकाणी जाऊन बसणं आणि आपल्या लोकांना न्याय देणं आपलं काम आहे. आणि म्हणून तथाकथित पवित्र गोष्टी बाटल्या किंवा अपवित्र झाल्या या धार्मिक भावनेमुळे सवर्ण समाजाची धारणा ही भेदभावाच्या मानसिकतेच्या मुळाशी असते. आपल्याला हे सांगायचं आहे की तथाकथित पावित्र्याच्या गोष्टी आहेत. मगाशी मी सांगितलं चांगलं स्वच्छ पाणी आहे, त्या पाण्याला पवित्र करायला त्यात शेण टाकायचं, त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि ब्राह्मणी मंत्र म्हणायचे, ह्या पावित्र्यतेच्या धार्मिक कल्पना आहेत. हे संविधानाच्या विरुद्ध आहेत, मानवतेच्या विरुद्ध आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या कल्पना असलेला धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 सोडून दिला आणि बौद्ध बांधवांनी तो स्वीकारला. परंतु हे जे स्वीकारणं आहे, ही धार्मिक विषमता नाकारणं आहे, 14 तळ्याची घटना आहे, ओबीसींच्या घरात अजून पोहोचलेली नाही. आणि म्हणून ज्या दिवशी 14 तळ्याचं आंदोलन आम्ही लोकांना समजावून सांगू, ते निश्चितपणे पवित्रतेच्या खोट्या कल्पना आहेत, त्या खोट्या कल्पना नाकारून खरं म्हणजे पवित्र म्हणजे काय किंवा स्वच्छ म्हणजे काय ह्या ज्या गोष्टी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आहेत, त्या भगवान बुद्धांनी सांगितलेल्या गोष्टी लोकांना कळतील तेव्हा निश्चित प्रकारे आपल्या देशामध्ये हे बंड घडून येईल. आणि मानसिकतेच्या मुळाशी, भारतीय मानसिकतेच्या, धार्मिक मानसिकतेच्या मुळाशी आपण जात नाही तोपर्यंत 14 तळ्याचं आंदोलन तुम्हाला कळणार नाही. आणि म्हणून 14 तळ्याच्या आंदोलनामध्ये महाड शहरातल्या उच्चवर्णांची जी मानसिकता आहे की मागासवर्गीयांनी इथलं पाणी पिऊ नये, मग ते म्हशींनी, गाढवांनी, कुत्र्यांनी प्यायलं तरी चालेल, ही भयानक विषमता समजण्यासाठी हिंदू धर्माचा सुद्धा अभ्यास आपल्याला नीट करावा लागेल. आणि हिंदू धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्याला पर्याय म्हणून, मनुस्मृतीला पर्याय म्हणून भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाला अनुकूल असा धर्म किंवा धम्म जर पाहिजे असेल तर भगवान बुद्धांच्या धम्माचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून पाण्यासारख्या नैसर्गिक संसाधनांवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आपल्या देशामध्ये अत्याचार होत असतात, माणसं मारली जातात, स्त्रिया मारली जातात. आणि म्हणून आपण ह्या गोष्टी समजून घ्याल अशी मी विनंती आपल्याला करतोय. भारतीय समाजातील अस्पृश्यची प्रथा, रूढ परंपरा मोडून काढण्यासाठी भारतीय राज्यघटनेत 17व्या कलमाचा समावेश करण्यात आला आहे. या कलमानुसार समतेचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी अनेक तरतुदी आपल्या संविधानात आहेत. आणि म्हणून उद्याच्या या कार्यक्रमामध्ये आपण गावागावामध्ये महाडपासून वरती इकडे पनवेलपर्यंत, नवी मुंबईपर्यंत
गावागावात संविधान देणं आणि महाडपासून का पार गोव्यापर्यंत गावागावामध्ये संविधान पोचवणं आणि या संविधानानुसार देश चालतो. तुमच्या धार्मिक रूढी परंपरांनी देश चालत नाही, विषमतेच्या तत्वाने देश चालत नाही हे लोकांना आपल्याला सांगायची वेळ आता आली. आणि म्हणून भारतीय भारतातील जातीव्यवस्थेला शोषण केलेल्या त्यावेळच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना सवर्णांकडून अस्पृश्य गणण्यात येणाऱ्या दलित जातींना सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेवर हक्क देणारा कायदा 1923 साली जरी झाला असला तरी सुद्धा 1927 बाबासाहेबांना त्यासाठी त्या कायद्याच्या उपयोजनासाठी आंदोलन करावं लागतं. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये आजही असे अनेक कायदे आपल्या मागासवर्गीय लोकांना अधिकार देण्याचे आहेत. जसं गुरुचरण जागा गायरान जमीन देण्याचा कायदा आहे, परंतु वेगळ्याच प्रकारचा कायदा मोदींनी आणला पंजाब खटल्यावरून. आणि या गावा या ज्या गुरुचरण जागेतली जी मागासवर्गीयांची घरं होती त्यांना अतिक्रमण ठरवून ती पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि म्हणून संविधानिक तज्ज्ञ आपल्याला ह्या सगळ्या आंदोलनात हवे आहेत. आणि मुंबई कायदे मंडळाने संमत केला त्याचा कायदा आहे, त्याचा अंमलबजावणी करण्यासाठी महाडचं हे आंदोलन झालेलं आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच महाडला मनुस्मृती दहन सुद्धा केलेलं आहे. आणि म्हणून अशा ऐतिहासिक सत्याग्रहात सरकारी आकडा सांगतोय की 3,000 लोक होते, परंतु जे लोक त्या आंदोलनाचे अनुभव सांगतात ते 10 ते 15,000 अधिक लोक सत्याग्रहामध्ये असावीत असा अनेक ठिकाणी विषय आले. आणि म्हणून पाणी प्यायला म्हणून 14 तळ्याचं पाणी प्यायला म्हणून सवर्णाकडून मारहाण उत्तर प्रदेश गाझियाबाद मधल्या एका मुस्लिम सॉरी हा जो उत्तर प्रदेशला जातीवाद आहे त्यामध्ये एका मुस्लिम मुलाला मंदिराच्या आवारातील पाणी पिल्यावरून मारहाण करण्यात आली. म्हणजे तहान लागले म्हणून एका मुस्लिम मुलाने हिंदू मंदिरामध्ये पण आता मुलांना धर्म कुठला कळतो, म्हणजे माणूस की हाच एक धर्म म्हणजे पाणी तहान लागले तर पाणी प्यायचं एवढंच मुलाला माहित असतो. मुस्लिम मुलगा आहे त्यांनी हिंदू मंदिरातलं पाणी प्यायलं म्हणून त्याला मारहाण झालेले. राजस्थानमध्ये भरतपूर येथे कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना 27 मे या दिवशी काही दलितांनी दलितांना प्रस्थापित लोकांनी गावातल्या हे जे पाण्याचं ठिकाण आहे त्यामध्ये पाणी प्यायलं म्हणून मारहाण केली. आणि राजस्थानमधली एक घटना आपल्याला मागच्या काळात माहित आहे की शिक्षकांसाठी माठात खोलीला पाणी प्यायलं म्हणून विद्यार्थ्याला ठार केल्याची उच्चवर्णीय समाजाने शिक्षकांनी ठार केल्याची घटना आपल्याला माहिती आहे. आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारची उदाहरणं आपल्याकडे घडत असतात आणि ती घडत असलेली उदाहरणं जर त्याला समता माहीत असेल तरच ही विषमता कळते. आणि मी सुद्धा अनुभव घेतलेला आहे की मी एका शाळेमध्ये शिक्षक असताना शिंदे नावाच्या शिपाई बाई होत्या आणि त्यांनी माझ्या शाळेतल्या स्टाफरूममधलं जे पाणी आहे ते ग्लासानी काढून प्यायल्यानंतर एका आमच्या उच्च जातीय शिक्षिकेने त्यांना प्रश्न केला होता की तुम्ही या माठातलं पाणी का प्याला. म्हणजे ही माझ्या डोळ्यासमोर घडलेली घटना आहे. आणि ब्राह्मणी जो दृष्टिकोन आहे आजही मागासवर्गीयांच्या बाबतीत चांगला नाही, तो त्यांचा परंपरेने आलेला संस्कार असेल. त्यांना कदाचित ते समता म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय माहीत नसेल. आणि म्हणून आपली सगळ्यांची मोठी जबाबदारी आहे की उच्चवर्णीय जातींना समता म्हणजे काय आणि संविधान म्हणजे काय हे समजावून सांगण्याची जबाबदारी आहे. जरी त्यांनी हिंदू राष्ट्राचा प्रचार प्रसाराचा ठेका घेतला असला हिंदू गर्जना यात्रा त्यांनी काढत असल्या, हिंदूंची गर्जना म्हणजे काय तर मागासवर्गीयांना अधिकार नाकारणं अशीच आहे, मुस्लिमांना विरोध अशीच आहे. स्वतः सुधारण्याची कोणतीच कल्पना त्यांच्याकडे नसल्यामुळे आत्ताच्या अर्थाने सुद्धा 14 तळ्याचं पाणी पवित्र करणारे, गोमूत्र वापरणारे, शेण वापरणारे, मंत्र म्हणणारे हे लोक जगातल्या व्यवस्थेसमोर जगातल्या लोकांसमोर खऱ्या अर्थाने मागासवर्गीय ठरतायत, मागासलेले ठरतात. ही गोष्ट आपल्याला त्यांना समजावून सांगावी लागेल आणि देशामध्ये परिवर्तन आणावं लागेल. मी उद्या कोकणात जाणाऱ्या सगळ्या लोकांना विनंती करेन की आपल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात आगरी कोळ्यांची गावं आहेत, कराड्यांची गावं आहेत, यांना आपण एखादं संविधान सोबत नेलं आणि भेट म्हणून दिलं आणि थोडंसं 15 मिनिटं त्या संविधानावर बोललात, त्याचं एक फेसबुक लाईव्ह केलं तर निश्चितपणे त्या गावातल्या लोकांना हा महाडला 14 तळ्या लोक का चालत हे कळेल. आणि त्या आंदोलनामध्ये 14 तळ्याच्या आंदोलनात आपल्या आगरी कोळी कराडी बांधवांना जमिनी देणारा महापुरुष आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि जमिनी भेटल्यामुळे पिणं पावसाचं पडणारं पाणी त्या जमिनीत पडतं, तिथल्या नद्यांमध्ये पडतं, ओढ्यांमध्ये पडतं आणि ते पाणी आम्ही पितो. त्या पाण्याचा अधिकार, धरणाच्या पाण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी दिला आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथून गेल्यानंतर ज्या कोकणातल्या खोतांविरुद्ध, ज्या कोकणातल्या महाडमधल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या सगळ्या उच्चवर्णांच्या विरुद्ध जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक हक्कांचं विषमतेविरुद्धचं रान पेटवलं, त्यांनी वेगवेगळे महाराज आज कोकणात जन्माला घातले. त्यामध्ये आम्ही नावं घ्यायला नको, आठवले असतील, धर्माधिकारी असतील किंवा अन्य कोणी असतील, त्यांना महाराष्ट्राचं भूषण असे पुरस्कार आपलं सरकार देत सुटले. आणि या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये मनुवाद पुन्हा कसा उभा राहील अशा प्रकारची कल्पकता देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगत असताना महाडच्या 14 तळ्याच्या आंदोलनाचा परिचय हजारो वक्त्यांनी
उद्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवरून करून द्यावा ही विनंती मी माझ्या बांधवांना करतो. आणि माझं लांबलेलं हे जे भाषण आहे ते संपवतो. आपल्याला एवढीच विनंती आहे, यातला चुकीचा असेल तुमच्या बुद्धीला न पटणारा असेल ते सोडून द्या, परंतु एक चांगला दृष्टिकोन दरवर्षी देण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्यानुसार मी आपल्याला हा दृष्टिकोन दिलेला आहे. आणि यानिमित्ताने मी आगळी लोकांना सांगू इच्छितो, खास करून माझ्या जातीच्या लोकांना, या संघर्षातून आमच्या दत्ता पाटलांना जावं लागलं. त्यांना सुद्धा लहानपणी पाणी पिऊ न देणारे ब्राह्मण अलिबाग शहरात होते. हा एक नमुना आहे, जो नेता असतो, जो संवेदनशील असतो, जो समाजाच्या हक्क अधिकारांबद्दल जागृत असतो, त्यालाच ही गोष्ट पहिल्यांदा कळते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशात जे समजलं ते आतापर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याला कळलं नाही, कारण प्रचंड असं प्रेम मागासवर्गीय बांधव आणि स्त्रिया यांच्यावर बाबासाहेबांचं होतं. आणि ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आपला हौद पुण्यामध्ये खुला करून दिला मागासवर्गीयांसाठी, अस्पृश्यांसाठी, ती जी उदारता आहे ती उदारता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामध्ये आहे. अशा प्रकारची उदारता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आहे आणि अशा प्रकारची उदारता विद्यमान बुवा बापू महाराज आणि राजकीय नेते यांच्याकडे नाही. हा पाण्यापेक्षा मोठा बुद्धीचा दुष्काळ आमच्या देशात आज आहे, सामाजिक समतेचा दुष्काळ आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला बुद्धीच्या, प्रज्ञेच्या, पाण्याचं आंदोलन पुन्हा पुन्हा करावं लागणार आहे. हे आंदोलन महाडमधून आपल्याला संपूर्ण देशात घेऊन जात आहे, जायचं आहे. आणि म्हणून केवळ सत्ता ताब्यात घेण्याचे खेळ सगळीकडे रंगलेले आहेत, ह्याचे आमदार फोडणं, त्याचे आमदार फोडणं, या सगळ्या गदारोळात महाराष्ट्र सरकारला आणि देशाच्या पंतप्रधानांना आणि सरकारला सुद्धा महाड 14 तळ्याचा पाण्याचा आंदोलन जर कळलं तर निश्चितपणे पाण्याची, जमिनींची, जंगलांची, शिक्षणाची, आरक्षणाची, उद्योगांची, नोकऱ्यांची, व्यावसायिक समता आमच्याकडे येण्यासाठी देशातल्या नेत्यांना, महाराष्ट्रातल्या नेत्यांना खूप मोठं काम आहे. आणि जसं प्रत्येकाच्या हृदयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्षणोक्षणी बसत चालले, ज्यांना ज्यांना हे बोलणं ऐकायला मिळते त्यांना बाबासाहेब आंबेडकर समजत चाललेले आहेत. आणि नेतृत्वाचा हा खरा आदर्श आहे. 50 खोके आणि ओके या ज्या घोषणांनी बदनाम झालेला महाराष्ट्र आहे, तर मी न्यायमूर्तीचं कौतुक करेन की 3 वर्ष चाललेला संसार एका क्षणात कसा मोडला, असं जे स्टेटमेंट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी चंद्रचुडांनी केलं ते अत्यंत महत्वाचं. खरोखर महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे, तो 14 तळ्यामुळे सुसंस्कृत आहे, तो खोतीविरुद्ध आंदोलनामुळे सुसंस्कृत आहे, तो मनुस्मृती दहनामुळे सुसंस्कृत आहे, तो चिरनेर जंगल सत्याग्रहामुळे सुसंस्कृत आहे. आणि त्यामध्ये माझा रायगड जिल्हा आहे, त्या रायगड जिल्ह्यात मला सुद्धा ही निसर्गाने जन्म घेण्याची संधी दिली त्या बाबासाहेब आंबेडकर. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन समतेच्या येण्यानं जे पवित्र झालेली रायगडची भूमी आहे, त्या रायगडच्या जिल्ह्यात मी जन्म घेतला. मला खरोखर अंगावर रोमांच येतात की राजकीय नेत्यांना जीवन कसं असावं असं वाटत असेल तर त्यांनी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं जगून दाखवावं. एक जीवन, छोटंसं जीवन, पण ते किती वर्ष वाढवता येतं. येणाऱ्या अनेक पिढ्या, हजारो वर्षांमध्ये चंद्रसूर्य असेपर्यंत या समतेचा पुरस्कार या लोकशाही युगात सुरू राहील. जरी हुकुमशाहीचा प्रयत्न भारतामध्ये आज छुप्या पद्धतीने असेल किंवा जगामध्ये सुद्धा कुणी करत असेल, तरी आत्ताची जी पिढी आहे ती अत्यंत संवेदनशील आहे. तरुण मुलं अत्यंत हुशार आहेत, अभ्यास करणारे आहेत आणि त्यांना माहीत आहे समता, स्वातंत्र्य, बंधुता हे जे संविधानाचे, जे भारतीय संविधानाचे गुण आहेत ते जगातल्या सगळ्या संविधानाला आदर्श असे आहेत. आणि म्हणून शेवटी मी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांच्या संविधानाची कॉपी करून हे संविधान लिहिलं आहे असं ज्यांचं म्हणणं आहे, ज्या हिंदुत्ववाद्यांचं म्हणणं आहे, त्यांनी एकदा 14 तळ्याला जाऊन यावं. तिथून आमच्या हिंदू वैदिक पूर्वजांनी केलेली महापाप काय आहेत याचा जीवंत पुरावा म्हणजे 14 तळे आहे. त्या 14 तळ्यामध्ये आणि आम्हाला, आमच्या मागासवर्गीयांना, 85% भारतीय हिंदू लोकांना पाणी पिऊ न देण्याचा अत्याचार इथल्या वैदिक हिंदू धर्ममार्तांडांनीच केला होता, ते काही परकीय लोक नव्हते. ही घोडचूक जेव्हा हिंदू माणसाला कळेल तेव्हा त्याला समजेल की ह्या सगळ्या प्रथा परंपरा यामध्ये अभिमानाची एकही गोष्ट नाही, ह्या जितक्या लवकर आम्ही सोडून देऊ तो तेव्हाच हा देश जगामध्ये महागुरु होऊ शकतो. कारण जगाला सांगण्यासारखं जो वर्णभेद जगामध्ये होता तशाच प्रकारचा हा जातीभेद आपल्या देशातला आहे. उच्चवर्णीय जो विचार आहे, मनुस्मृतीचा विचार आहे, तो फेकून देण्याचं काम 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, मनुस्मृती दहन या ठिकाणी केलं. हे सगळे विषय जर भारतीयांना समजले तर निश्चितपणे जगामध्ये मोठे होण्याचा मान हा भारतीयांना मिळणार आहे, महागुरु होण्याचा मान मिळणार आहे. ज्या पद्धतीनं आज देश चाललाय ती अत्यंत वाईट परिस्थिती आहे. लोकशाही संपवून हुकुमशाहीकडे वाटचाल आम्ही करतो आहोत. अशा परिस्थितीमध्ये समता हे तत्व संविधानामध्ये ज्या आंदोलनाने प्रस्थापित झालेलं आहे, मानवता ज्या आंदोलनाने प्रस्थापित झाले, त्या आंदोलनाचा पाया म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्या प्राणीमात्रांच्या जीवनाचा आधार, ज्याला दुसरं नाव जीवन हे नाव आहे, पाणी हेच जीवन आहे. आणि त्या पाण्याला आंदोलनाचं स्वरूप किंवा सामाजिक न्यायाचं स्वरूप भगवान बुद्धांनी रोहिणी नदीच्या वादात सुद्धा दिलेला आहे. म्हणून पाण्यासाठी रक्त सांडू नका अशा पद्धतीचा संदेश 2000 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी दिला होता. परंतु या देशातले उच्चवर्णीय भगवान बुद्ध, भगवान महावीर इथे येऊन सुद्धा बदलायला तयार नाहीत. आणि म्हणून 14 तळ्याच्या आंदोलनात पुन्हा एकदा रक्तपात झालेला आहे, त्यांच्यावर, आमच्या माणसांवर हल्ला झालेला आहे. ही देशाची परंपरा आहे आणि हे हल्ले पुन्हा पुन्हा होऊ नयेत यासाठी चांगल्या लोकांना पुढे येणाऱ्या धोक्यांच्या अगोदरच आंदोलनं करावी लागतात.
मला अत्यंत अभिमान आहे की ज्या सगळ्या आंबेडकरी लोकांनी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय करून दिला त्यांचे उपकार मी कधी विसरणार नाही आणि म्हणून हे जे बोलायला सांगणारे लोक आहेत त्यांना मी धन्यवाद देईन, ऐकणाऱ्यांना धन्यवाद देईन की जे जे पवित्र आहे, जे जे चांगलं आहे, जे जे उत्तम आहे ते भगवान बुद्धांनी या देशात मांडून ठेवलेलं आहे, त्या सत्याचा निसर्ग सत्याचा शोध आपण घ्यावा ही विनंती आपणाला करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि नमो बुद्धाय.